नमस्कार, मी आओ तापी नदी को जाने या वेबिनार मध्ये आपला सर्वांचे स्वागत करतो। आधी आओ तापी नदी को जाने याविषयी थोडक्यात माहिती देतो, हे कसं सुरू झालं। तर जेव्हा कोरोना सुरू होता 2020 जून पासून, आमचे इन्स्पायरेशन डॉक्टर राजेंद्र सिंग जी असतील, मेधा पाटकर ताई, या सर्वांच्या प्रेरणेने विनोद बोधनकर सर आणि नरेंद्र चुग सरांनी आधी मार्च जून 2020 ते एप्रिल मार्च 2021 असे पिरियड मध्ये जवळजवळ 44 एक्सपर्टला ऑनलाईन आओ नदी को जाने या वेबिनार साठी आमंत्रित केलं। आणि त्यानंतर असं ठरलं होतं की एप्रिल 2021 ला फिजिकल यात्रा काढायची, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथून तर वर्ध्यापर्यंत, पण कोरोना सेकंड फेज आल्यामुळे ही सगळी यात्रा थांबली फिजिकली। मग असं डिसाइड झालं की हे सगळं आपण ऑनलाईन संवाद यात्रा सुरू करायची। मग 18 एप्रिल 2021 ला नाशिक जिल्ह्यापासून आओ नदी को जाण्याचे दुसरा फेज की जो डिस्ट्रिक्ट ऑनलाईन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा सुरू झाल्या, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, असं करत करत ऑगस्ट 2022 ला महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांच्या यात्रा कम्प्लीट झाल्या। जेव्हा जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या 3 जिल्ह्यांची यात्रा झाली, तर आमच्या टीमने असं डिसाइड केलं की आपण आओ तापी नदी को जाने अशी वेबिनार सुरू करावे। आणि मला सांगायला आनंद होईल, एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करतो, की या वेबिनार सिरीज मध्ये आओ तापी नदी को जाने पहिला वेबिनार झाला होता मे 2021 ला मॉडेल व्हिलेज गाडेगाव, आदर्श गाव गाडेगाव, जळगाव जिल्ह्यातलं। इथले ज्यांनी ते केलं ते एनजीओ असेल, नंतर आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम आणि तिथले गावकरी असे सगळे मिळून त्यांनी या आओ तापी नदी को जाण्याच्या वेबिनार मध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं। आणि मला सांगायला आनंद होईल की हे सगळं सुरू झालं तेव्हा वाटलं नव्हतं की तिघ राज्यातले, म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, जिथन तापी नदी जाते, म्हणजे तापीच्या उगमापासून संगमापर्यंत तिघ राज्यातले महानुभाव जे आपल्यासारखे, की ज्यांचा जमिनीवरचा अनुभव खूप दांडगा आहे, कोणाचा 10 वर्षाचा आहे, कोणाचा 20 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, असे सगळे एक्सपर्ट। मग प्रत्येकाचं कॉर्नर वेगवेगळा होता, कोणी नॅचरल फार्मिंग असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, कोणी तापीच्या जे पाणलोट क्षेत्र आहे त्याबद्दल बोललं। नंतर आम्हाला यातनं कमळवाले बाबा पण भेटले की ज्यांचं कमळ जिथं तलाव तिथं कमळ असं त्यांचं कार्य आहे, नंतर तृणधान्य असेल, तर असे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, मग मिलेट फार्मिंग असेल आणि यात मिशन 500 सारखी किंवा भूजल वारकरी असे वेगवेगळे एनजीओ की ज्यांचा ग्रुप आहे मोठा, असे लोक पण भेटली। याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांना जोडणं। आणि या वेबिनार सिरीजचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे की लर्निंग लिसनिंग, इथनं शिकायचं आहे, आम्ही शिकवायला येत नाही, तर जे पण आपल्यासारखे महानुभाव आहे यांच्याकडून शिकायला येतो। हे सगळं सुरू करण्याचं विनोद बोधनकर सर, नरेंद्र चुग सरांनी जेव्हा केलं, तर या सगळ्यांसाठी डॉक्टर राजेंद्र सिंग जी असतील किंवा मेधाताई पाटकर, टी व्ही राजगोपाल जी, या सगळ्यांच्या प्रेरणेने हे सगळं वेबिनार सुरू आहे। आणि तिघ राज्यातले लोक या ठिकाणी जुळतात आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर होते, एकमेकांचे अनुभव। मग तापीचा जो नजारा आहे महाराष्ट्रात वेगळा आहे, त्याचं तापी माईचं दर्शन मध्य प्रदेश मध्ये वेगळं आहे किंवा गुजरात मध्ये वेगळं आहे, तर प्रत्येक तिथला अभ्यास आम्हाला कळला, तिथले लोक कळले की, आणि आज 41वा वेबिनार आहे, तर हे सगळं का होतंय आणि त्याचाच पुढचा भाग, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चला नदीला जाणूया, जलबिरादरी आणि महाराष्ट्र शासन हा उपक्रम सुरू झाला, याची सगळी पार्श्वभूमी आहे की 2.5 वर्ष more than 300 वेबिनार्स नरेंद्र चुग सर असतील, बोधनकर सर असतील,
यांनी घेतले आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही आओ तापी नदी को जाने सारखं छोटासा भाग सुरू केला. मी इथं एकटा नाहीये, पूर्ण टीम आहे की जी टीम आम्हाला सपोर्ट करत असते आणि आम्ही टीम मिळून हे सगळं काम करतो. आमच्या टीम मध्ये तिघ राज्यातली लोक आहेत की जे सतत आपल्यासारखे महानुभाव इथं जोडून देतात आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतो, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडून शिकतो. मी जास्त वेळ न घेता आजचे आपले जे वक्ते आहे डॉक्टर सुदाम चव्हाण यांचा थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर चव्हाण सर हे साक्रियेतील महाविद्यालयात फिजिक्स डिपार्टमेंटचे एचओडी आहेत आणि त्यासोबत त्यांचं सौर ऊर्जा क्षेत्रात खूप मोठं कार्य आहे. मी जास्त वेळ न दवडता सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन शेअर करावं. धन्यवाद सर. एकच मिनिट, आपल्यासोबत सुनील राणे सर आहेत की जे वर्ध्याला असतात, ते रिटायर इंजिनियर आहेत आणि ते देखील या चला नदीला जाणूया या उपक्रमात सहभागी आहेत. आताच आपल्यासोबत भिला पाटील सर पण आहे की जे आमचे सिनियर मेंटर आहेत. त्यांचा तापी आणि गिरणा नदीवर खूप चांगला अभ्यास आहे. मी जास्त वेळ न घेता डॉक्टर सुदामच्या वन्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सादर करा. नमस्कार भिला पाटील सर, वेलकम. नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. मी सर्वप्रथम विशाल सर आणि सुनील राणे सर यांना यांचा आभार मानतो की त्यांनी मला हे प्रेझेंटेशन देण्यासाठी हा ही संधी दिली. माझ थोडक्यात काम सोलार सेल वरती आहे, पण मला जे सांगितलं की सोलार एनर्जी मध्ये असे भरपूर प्रकार असतात, तर त्याच्यापैकी एक महत्वाचा एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावरती डिस्कस करायचं. तर मी सोलार सेल या विषयावरती थोडक्यात परिचय करून देणार आहे, पण त्याच्या अगोदर थोडस रिव्ह्यू घेऊ की सोलार एनर्जी मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या एनर्जी येऊ शकतात. सो सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे पृथ्वी तलावरती जर का आपल्याला एक्झिस्ट करायचं असेल तर सूर्या सोलार एनर्जी शिवाय पर्याय नाही. कारण का की सूर्य हा मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणून आपण हिंदी संस्कृतीमध्ये नमो सूर्याय शांताय सर्व रोगी निवारणे आयुर्रोग्ये महेश्वरी देही देव जगतपते ओ लॉर्ड सूर्या यू गव्हर्न द युनिव्हर्स अँड ट्रेजर पीस यू रिमूव्ह ऑल काइंड ऑफ डिसीज ब्लेस मी विथ लॉंग लाईफ गुड हेल्थ वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. सो विदाऊट सन म्हणजे सूर्याशिवाय आपलं जीवन किंवा कोणताही पशु पक्षी इथे राहू शकत नाही. म्हणून सूर्य हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. सो तर हा सूर्य कशाने बनलेला आहे एक्झॅक्टली? सूर्य जसं अर्थवरती आपण माती वगैरे किंवा 118 एलिमेंट्स आहेत, तसं सूर्यामध्ये कोणते कोणते मूलभूत पदार्थ आहेत आणि तिथला एनर्जी सोर्स कसा आहे, तो कुठून उत्पन्न होत एनर्जी कुठून उत्पन्न होते हे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. तर सूर्य हा सूर्य आपल्या अर्थपेक्षा खूप जास्त मोठा आहे. त्याचा डायमीटर 1.39 मिलियन किलोमीटर्स आहे. त्याचं मास पृथ्वीपेक्षा जवळपास 330,000 टाइम्स जास्त आहे. आणि मेनली सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम या ऍटमने बनलेला आहे. म्हणून इथे काय होतं की न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन ह्या दोघा प्रक्रिया होतात आणि म्हणून इथे खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी निर्माण होते. जवळपास सूर्याचा जो सरफेस आहे त्याचा टेम्परेचर असतं 5800 केल्विन. सो इट इज ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी. आता ही जी उष्णता आहे, तर उष्णता आपल्या पृथ्वीवरती कशा पद्धतीने येते त्याचा हा थोडक्यात ग्राफ आहे. याला आपण म्हणतो सोलार रॅडिएशन ग्राफ. तर जे सूर्यप्रकाश किरण आपल्यापर्यंत पोहोचतात ते एक वेगवेगळ्या वेवलेंथने बनलेले आहे. म्हणजे त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगवेगळी आहे.
तर पहिला जो पार्ट असतो तो अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो, दुसरा जो पार्ट असतो त्याला व्हिजिबल रेज म्हणतात, आणि तिसरा जो पार्ट आहे इन्फ्रारेड. तर यांचं क्लासिफिकेशन हे त्यांच्या वेवलेंथ वरून पडलेलं आहे. म्हणजे अल्ट्रा व्हायलेट ज्या वेवलेंथ वेव्ज असतील त्यांची वेवलेंथ 0.1 मायक्रोमीटर टू 0.4 मायक्रोमीटर पर्यंत आहे. नंतर 0.4 टू 0.6 मायक्रोमीटर पर्यंत जी वेवलेंथ आहे त्याला व्हिजिबल वेवलेंथ म्हणतात. इट इज आणि त्याच्यानंतरचा जो वेवलेंथ पार्ट आहे सोलार रेडिएशनचा त्याला इन्फ्रारेड वेवलेंथ असं म्हणतात. तर पर्टिक्युलरली आपल्याला म्हणजे पृथ्वीवरती जर का सजीव सृष्टी निर्माण एक्झिस्ट आहे तर ते पर्टिक्युलरली व्हिजिबल लाईट हा फार महत्वाचा पार्ट आहे. व्हिजिबल लाईट अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे आपल्याला थोडा त्रास होतो आणि इन्फ्रारेडमुळे जास्त उष्णता तयार होते. पण सर्वात जो उपयोगी पार्ट आहे सोलार स्पेक्ट्रम मधला तर हा व्हिजिबल लाईट आहे. ह्या लाईटमुळेच आपण वेगवेगळ्या वस्तू आपल्याला दिसू शकतात आणि दिवस आणि रात्र याचं सर्वात महत्वाचा फरक याच्यामुळे निर्माण होतो. तर हे जे वेवलेंथ आहे यांचा आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो हे आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. नाव आता आपल्याकडे जे एनर्जी सोर्सेस आहेत ते फॉसिल फ्युएल्स आहेत, दॅट कोल पेट्रोल आणि डिझेल. नंतर मग हे जे एनर्जी सोर्सेस आहेत हे फार लिमिटेड सोर्सेस आहेत, कालांतराने यांचा तुटवडा होईल आणि दे विल नॉट अवेलेबल फॉर ऑल ऑफ अस. आतापासूनच आपल्याला ह्या एनर्जी सोर्सेसचा तुटवडा जाणवतोय, म्हणून पेट्रोल डिझेलचा भाव खूप जास्त प्रमाणात वाढतोय. कोल पण कोल जरी आपण जास्त प्रमाणात वापरतो पण त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त मोठ्या प्रमाणात, कारण का कोलमुळे खूप जास्त प्रदूषण CO2 गॅस तयार होतो, त्याचा वेस्ट प्रोडक्ट असतो, त्याच्यामुळे तो खूप जास्त सुटेबल असा एनर्जी सोर्स नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की वाढतं पॉप्युलेशन आपलं जगातलं, आता दरवर्षी पॉप्युलेशन वाढत आहे. सो इट विल अगेन इफेक्ट ऑन दी कन्झम्पशन ऑफ एनर्जी सोर्सेस. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येकाची जी एनर्जी डिमांड आहे ती खूप जास्त वाढलेली आहे. सो इंडिव्हिज्युअल नीड्स अ एक्स्ट्रा एनर्जी बिकॉज ऑफ देअर ऍक्टिव्हिटीज. सो दीज पॉइंट्स लेड्स टू दी एनर्जी क्रायसिस. म्हणून आपल्याला नवीन कोणता तरी अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस शोधायला हवा की जेणेकरून ते सस्टेनेबल असलं पाहिजे. Now, so why do we need solar energy? Because CO2 is at 407 ppm, increased by 90 ppm in the last 70 years. म्हणजेच काय की वातावरणामध्ये जवळपास 407 पार्टिकल पर मिलियन हा कार्बन डायऑक्साइड वायू आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतो. त्याच्यामुळे काय होतं की जे सूर्यकिरण पृथ्वीवरती येतात त्याचं रिफ्लेक्शन होतं, ते रिफ्लेक्शन बाहेर न जाता पुन्हा ते पृथ्वीच्या आवरणातच रिफ्लेक्ट स्कॅटर्ड होतात आणि त्याच्यामुळे काय असतं की पृथ्वीचं टेम्परेचर वाढतंय. सो द ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट, यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. मग याच्यामुळे काय परिणाम होतो की अति पावसाळा आणि अतिउष्णता. सो बिकॉज ऑफ दिस there is rising in sea level. Okay, so याच्यामुळे काय होईल की जे समुद्राकाठी जे सिटीज बसलेले आहेत तर भविष्यामध्ये त्यांचं एक्झिस्टन्स धोक्यामध्ये येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट काय की जेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं तेव्हा आर्टिक सी आईस जो आर्टिक आईस जो आहे तर तो काय होतोय की तो हळूहळू विरघळतोय. So if it will convert into the water, so obvious the water level will increase in all the seas and the life will be very difficult for all the countries which are surrounded by the seas. Therefore, we need a green energy source.
And for green energy source, sun is the only energy source for sustainable development. Sustainable development म्हणजे काय की जोपर्यंत मनुष्य किंवा सजीव सृष्टी एक्झिस्ट आहे तोपर्यंत त्या सर्व वस्तूंना जी एनर्जी लागते ती एनर्जी कंटिन्युअसली प्रोव्हाइड केली गेली पाहिजे आणि ती फक्त कोण करू शकतो ओनली सन. म्हणून सोलर एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हाऊ टू यूज द सोलर एनर्जी, तर सोलर एनर्जीचे जरी हा जे पोल्स आहेत नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे तिथे टेम्परेचर कमी असतं. मग काय असतं की जेव्हा इक्वेटरचा रिजन हा जास्त हॉट असतो तिथे जे हवेचे मॉलिक्युल असतात त्यांची डेन्सिटी कमी होते आणि जे नॉर्थ पोल जवळची जी हवा आहे त्यांची डेन्सिटी खूप जास्त असते. म्हणून हाय डेन्सिटी पासून लो डेन्सिटीकडे एअर मॉलिक्युल्स जातात आणि त्याच्यामुळे काय होते की हवा हवेला वेग प्राप्त होतो आणि म्हणून त्याला आपण विंड एनर्जी म्हणतो. टायडल एनर्जी म्हणजे काय की टायडल एनर्जी पण म्हणजे वेव जे समुद्रामध्ये लाटा तयार होतात ती एनर्जी. आता लाटा कशामुळे तयार होतात की ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसमुळे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामुळे असतो तो सूर्यापासून सूर्य चंद्र आणि अर्थ या तिघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे टायडल एनर्जी तयार होते. हायड्रो पॉवर एनर्जी म्हणजे जास्त पावसाळा झाला तर आपण काय करू शकतो की मोठे मोठे धरण बांधू शकतो आणि त्याच्याने पाणी अडवून त्याच्या बाय युजिंग द हाय फ्लो ऑफ वॉटर वी कॅन जनरेट द इलेक्ट्रिसिटी बाय युजिंग टर्बाइन्स. बायोफ्युएल म्हणजे काय की जे वनस्पती ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत ते ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आपण प्रॉपर पद्धतीने त्यांना प्रोसेस केले तर आपल्याला बायोफ्युएल मिळू शकतो. नंतर जिओथर्मल. जिओथर्मल जी हा जो एनर्जी सोर्स आहे हा पृथ्वीच्या आतमध्ये जी उष्णता निर्माण झालेली असते ती उष्णता आपण कशा पद्धतीने युटिलाइज करू शकतो त्याच्यासाठी एक स्पेशल डायग्राम दिलेले की हाऊ टू यूज दिस जिओथर्मल एनर्जी. सो इफ देर इज सपोज देर इज वन होल कॅनो सो in a volcano there is very hot temperature so we can pass the cold water through this volcano and then the water get heated and so we will get water vapors. So asha paddhatine water vapors jar kay milale tar te water vapor cha apan vegvegla paddhatine tyacha upyog karu shakto and we can generate the heat energy electrical energy also and then solar electricity madhe kay asto ki जेव्हा सूर्यकिरण एखाद्या विशिष्ट डिव्हाइस वरती पडतात त्याला सोलार सेल म्हणतो आपण. तर तो सोलार सेल काय करतो की विजिबल रेज ऍब्सॉर्ब करतो आणि त्याच्यापासून आपल्याला करंट इलेक्ट्रिक करंट मिळतं. तर अशा पद्धतीने सूर्य हा सर्व सर्व प्रकारच्या एनर्जी सोर्सेसचा उगम स्थान आहे. नाव द सोलार एनर्जी प्रोडक्शन ग्रीन एनर्जी प्रोडक्शन इन द वर्ल्ड. आता जगामध्ये दोन प्रकारच्या एनर्जीचं डिवायडेशन झालेलं आहे, एक कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि एक नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये काय तर कोल पेट्रोल डिझेल न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये मग येतं की विंड एनर्जी टायडल एनर्जी सोलर एनर्जी बायोगॅस बायोफ्युएल. तर हा जो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत त्याला ग्रीन एनर्जी असं म्हणतात आणि जगामध्ये चायना हा एक नंबरवरती की तो 1152 टेरावॅट आवर्स एनर्जी प्रोड्यूस करतो या वेगवेगळ्या सोर्सेस पासून. त्याच्यानंतर सेकंड नंबर लागतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यांचं कॅपॅसिटी आहे 600
24.5 टेरावॅट आवर्स. थर्ड नंबर जर्मनी, ते 217.6 टेरावॅट आवर्स एनर्जी प्रोड्यूस करतात. आणि इंडियाचा, आपला इंडियाचा फोर्थ नंबर लागतो. आपण 171.5 टेरावॅट आवर्स एनर्जी प्रोड्यूस करतो. आणि ब्राझील इज द फोर्थ वन विच प्रोड्यूस 144 टेरावॅट पर आवर्स. तर हा जो आकडा आहे हा का इम्पॉर्टंट आहे, कारण की सध्या जे आता ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीनहाऊस इमिशन हा जो प्रकार युनायटेड नेशन मध्ये डिस्कस केला जातो, तर तो कशा पद्धतीने त्याचं एज्युकेशन होईल, म्हणजे फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट हाऊ इच कंट्री कॅन कॉन्ट्रीब्यूट टू प्रोड्यूस ग्रीन एनर्जी रादर दॅन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेल. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ इन इंडिया वी इन्स्टॉल द सोलार पॉवर प्लांट अँड देर आर 5 मेजर स्टेट विच प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी बाय युजिंग सोलार पॅनल इन्स्टॉलेशन. पहिला सर्वात महत्वाचा राज्य आहे राजस्थान. राजस्थानमध्ये 15,283 मेगावॅट एनर्जी हा सोलर पॉवर प्लांट मधून मिळतो. गुजरातमध्ये 8,044 मेगावॅट एनर्जी जी आहे ती सोलार पॉवर स्टेशन पासून मिळते. कर्नाटकामध्ये 7,859, तमिळनाडू 6,223 अँड आंध्र प्रदेश 4,506 मेगावॅट. सो वी आर रिअली प्रोग्रेसिंग टू जनरेट द सोलार एनर्जी ऑर ग्रीन एनर्जी बाय इन्स्टॉलिंग द सोलार पॉवर प्लांट्स. देर आर ऑल्सो अनदर वेज टू अचीव ऑर टू प्रोड्यूस द ग्रीन एनर्जी बाय यूजिंग बायोफ्युएल्स अँड ग्रीन एनर्जी. Now, the solar energy into how to convert the solar energy into electrical energy by using photovoltaic effect. आता सर याचा महत्त्वाचा पार्ट काय आहे, कारण की इट इज वन ऑफ द बेस्ट और इफिशियंट वे टू गेट और टू युटिलाइज द सोलार एनर्जी अँड कन्वर्ट इफिशियंटली इंटू इलेक्ट्रिसिटी. आता ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेसाठी एक सायंटिफिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. तर सायंटिफिक नॉलेज कोणत्या बेसिसवरती असतं, तर तो आहे फोटोवोल्टाईक इफेक्ट. फोटोवोल्टाईक इफेक्ट हा एक जर्मन सायंटिस्ट याने शोधून काढलेला आहे. याच्यामध्ये काय असतं की जे फोटोवोल्टाईक म्हणजे काय, फोटो म्हणजे सनरेज आणि व्होल्टाईक म्हणजे व्होल्टेज. जर जेव्हा सनरेज एखाद्या मटेरियल्सवरती पडतील तर तो काय करतो, व्होल्टेज जनरेट करतो आणि ते व्होल्टेज आपण युटिलाइज करायचं आहे. सो फॉर दिस पर्पज वी यूज सोलार सेल, है ना. दिस इज द सिंपल वर्किंग मेकॅनिझम ऑफ सोलार सेल. आता हा जो सोलार सेल आहे हा सिलिकॉनने बनलेला आहे. सिलिकॉन मध्ये दोन प्रकार असतात, एक पी टाईप सिलिकॉन आणि एन टाईप सिलिकॉन. तर पी टाईप सिलिकॉन हा काय करतो, मॅक्सिमम सोलार रेज ऍब्सॉर्ब करतो. आणि एन टाईप सिलिकॉन जो आहे तो काय करतो की पी टाईप सिलिकॉन सोबत जंक्शन फॉर्म करून तिथे फोटो व्होल्टेज जनरेट करतो. आणि त्या फोटो व्होल्टेजमुळे काय होतं की पी टाईप सिलिकॉनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स जनरेट झालेले आहेत त्यांना आपल्याला सेपरेट करता येतं आणि ते सेपरेट चार्जेस आपण कलेक्ट करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मिळणं एक्झॅक्टली म्हणजे काय असतं की चार्जेस कलेक्ट करतो आणि ते चार्जेस इलेक्ट्रॉनने बनलेले असतात. मग पहिला सोलार सेल हा 1954 साली अमेरिकेमध्ये बेल लॅब इथे तयार केला गेला. आणि हे तीन शास्त्रज्ञ आहेत, चॅपिन, फुलेर आणि पियर्सन यांनी 6% इफिशियन्सीचा पहिला सिलिकॉन सोलार सेल तयार केला होता. 6% इफिशियन्सी म्हणजे काय की सपोज 100 वॅट चा सनरेज 100 वॅट इंटेन्सिटीच्या लाईटचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर होतं आणि त्याची जी कन्व्हर्ट करण्याची जी कॅपॅसिटी होती फक्त 6%, म्हणजे
फक्त आपल्याला 100 वॅट मधून फक्त 6 वॅट युटिलायझेशन करता आलं, बाकीचे जे 94 वॅट लाईट इंटेन्सिटी इन्सिडेंट झाली ती ती एक्झॅक्टली युटिलाइज नाही करता आली, तिचा लॉस झाला. पण जेव्हा सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं हळूहळू 1954 नंतर, तर त्या डिव्हाइसची त्या सोलर सेलची इफिशियन्सी हळूहळू वाढत गेली. आता जी करंट इफिशियन्सी आहे त्याची ती 20% to 25% ह्या रेंजमध्ये आहे. म्हणजे जे पण आपण सोलार पॅनल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांची जी इफिशियन्सी आहे ती 20% to 25%. नाव ते आता इंडियामध्ये सोलार सेलचा प्रोग्रेस कसे झाले ते आपण पाहू शकतो थोडक्यात. नाव पहिला जो सिलिकॉन सोलार सेल होता तो त्याला फर्स्ट जनरेशन सिलिकॉन सोलार सेल म्हणतात. सेकंड जनरेशन म्हणजे काय, सोलार सेल तयार करताना फर्स्ट जनरेशन मध्ये खूप जास्त प्रमाणात मटेरियल वापरलं जातं, आणि मग जेव्हा तुम्ही जास्त मटेरियल वापरणार तेव्हा काय होतं की त्याची जी कॉस्ट आहे तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती फार कॉस्टली होते, त्याला खूप जास्त पैसा लागतो. म्हणून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी काय केलं की कमीत कमी मटेरियल्स वापरून सोलार सेल कसा तयार करता येईल याची एक टेक्निक शोधून काढली. मग त्याला आपण म्हणतो थिन फिल्म सोलार सेल. आणि त्याच्यासाठी जे लागणारे मटेरियल्स आहेत त्याला कॅडमियम टेलोराइड, कॉपर, इंडियम गॅलियम सेलेनाइड, हा CIJ सोलार सेल, आणि हा अल्फा सिलिकॉन म्हणजे अमॉर्फो सिलिकॉन. अशा पद्धतीने हे 3-4 मटेरियल शोधून काढले आणि यांच्यापासून जो डिव्हाइस तयार झाला त्याला सेकंड जनरेशन सोलार सेल असं म्हणतात. अजून 1990 मध्ये एक स्वित्झर्लंडचा शास्त्रज्ञ होता, त्याने एक नवीन कन्सेप्ट शोधून काढली आणि त्या कन्सेप्टला डाय सिंथेसाइज सोलार सेल म्हणतात. आणि तिथून जी प्रोग्रेस झाली तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे सोलार सेल तयार करण्यात आले, डाय सिंथेसाइज सोलार सेल, ऑर्गॅनिक सोलार सेल्स आणि नॅनो स्ट्रक्चर सोलार सेल. आता 1991 नंतर हे जे 3 प्रकारचे सोलार सेल टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्यामध्ये खूप जास्त रिसर्च सुरू झाला. आणि मे बी आफ्टर 10 इयर्स दीज काइंड ऑफ प्रोडक्ट्स विल बी अवेलेबल इन द मार्केट, त्याला आपण थर्ड जनरेशन सोलार सेल असं म्हणतो. तर हा झाला सोलार सेलचा सायंटिफिकली प्रोग्रेस, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जगामध्ये रिसर्च चालू आहे आणि प्रत्येक कंट्रीजचे लॅबोरेटरीज वेगवेगळ्या प्रकारचे सोलार सेल तयार करून त्यांची इफिशियन्सी किती तयार होते हा त्याचा चार्ट आहे. म्हणजे आता काही जे सोलार सेल आहेत त्यांची इफिशियन्सी जाते 47%, आणि जे कमर्शियल सोलार सेल आहेत त्यांची इफिशियन्सी 27-28% आहेत. पण ही झाली लॅबोरेटरी स्केलवरची इफिशियन्सी. जेव्हा तुम्ही हेच सोलार सेल मोठ्या प्रमाणात तयार करतात तेव्हा त्यांची इफिशियन्सी थोडी कमी होते. म्हणून लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला सोलार सेल आणि मार्केटमध्ये असणारा सोलार सेल यांच्या इफिशियन्सी मध्ये फरक असतो. आता जेव्हा पहिला सोलार सेल तयार झाला त्याची कॉस्ट खूप जास्त होती. जेव्हा 1977 साली कमर्शियली सिलिकॉन सोलार सेल तयार केला गेला तर त्याची 1 वॅट सोलार सेलची किंमत होती $76. नाव आता त्याची कॉस्ट आहे $0.3. म्हणजे 1 वॅट पॉवर जनरेट करण्यासाठी जो सोलार सेल वापरला जातो त्याची मार्केटमध्ये किंमत आहे $0.3. सो दिस बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट द कॉस्ट ऑफ सोलार सेल इज डिक्रीजिंग अँड इट इज गुड फॉर ऑल ऑफ अस. द वर्ल्ड फोटोवोल्टाईक प्रोडक्शन फ्रॉम 2005 to 2018 इज युरोपियन कंट्रीज मध्ये हे जे प्रमाण होते हे खूप जास्त प्रमाणात होतं, पण जे ऍडव्हान्स कंट्रीज होते म्हणजे अमेरिकन, मलेशिया, जपान, युरोप, तैवान, तर यांच्यामध्ये हळूहळू काय झालं की अवेअरनेस तयार झाला की
आपण ग्रीन एनर्जी वरती फोकस केला पाहिजे, त्याच्यासाठी मग मोठ्या मोठ्या फॅक्टरीज त्यांनी इस्टॅब्लिश केल्या आणि सोलार सेल मॉडेलचं प्रोडक्शन वाढवलं. इंडियामध्ये सध्या तरी आपण सोलार सेलचं मॉडेल तयार करू शकत नाही, वी इम्पोर्ट फ्रॉम दिस अदर कंट्रीज. आपण चायनावरनं मागवतो, चायनावरनं मागवतो किंवा जर्मन युरोपवरनं हे सोलार सेलचे मॉडेल्स मागवतो आणि ते इन्स्टॉल केले जातात. आमच्या साक्री येथे जे सोलार पॅनल आहे शिवाजीनगरमध्ये, त्याचे सर्व जे सोलार युनिट्स आहेत ते जर्मनीवरून मागवलेले आहेत. Now the annual photovoltaic installation from 2010 to 2018. So आता प्रत्येक कंट्री काय करते की स्वतः सेल्फ एनर्जी रिलायबल होण्यासाठी त्यांनी प्रोडक्शन आणि इन्स्टॉलेशनची कॅपॅसिटी वाढवलेली. हा त्याचा फ्लो चार्ट आहे. Now this is the Sakri solar power station capacity having 125 megawatt. The target is around 100 gigawatt by 2022. म्हणजे हा जो कॅपॅसिटी टार्गेट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टार्गेट आहे, तर जेव्हा तुम्हाला सोलार सेलची किंमत कमीत कमी करायची असेल आणि जास्तीत जास्त लोकांना ते अफोर्डेबल करायचं असेल, त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये R&D होणं गरजेचं आहे. मग R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी सर्वात महत्वाचा टॉपिक पॉइंट काय असतो की तुम्हाला का करायचंय ते. मग महत्वाचा पॉइंट काय असतो की मटेरियल कॉस्ट. मग मटेरियल कॉस्ट कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल का किंवा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करता येईल का, त्याच्यावरती हे संशोधन चालू असतं. सो न्यू ऍडव्हान्स मटेरियल्स जे असतात त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि जे आता कन्व्हेन्शनल जे सिलिकॉन सोलार सेल आहेत यांच्यामध्ये काय डिफिशियन्सीज आहेत ते आपल्याला पाहिजेत. सिलिकॉन हा जो मटेरियल आहे याच्यामध्ये इनडायरेक्ट इलेक्ट्रॉनिक बँड गॅप आहे. म्हणजे काय की याची जी सोलार सेल सोलार एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती फार कमी आहे रादर दॅन अदर मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल कॅडमियम टेलोराईट किंवा CIGS जे म्हटलं की त्यांची सोलार एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि सिलिकॉनची खूप कमी. म्हणून काय होतं की सिलिकॉन हे मटेरियल खूप जास्त प्रमाणात आपल्याला लागतं. त्याला त्याची जी थिकनेस असते ती जवळपास 200 मायक्रोमीटर पर्यंत असते, 200-300 मायक्रोमीटर पर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही सिलिकॉन पासून सोलार सेल तयार करतात तेव्हा प्रोसेसिंग टेम्परेचर जातं 1600 डिग्री सेल्सिअस. आता हे जे 1600 डिग्री सेल्सिअस आहे हे खूप हाय टेम्परेचर आहे. मग याच्यामुळे काय होतं की आपल्याला खूप जास्त एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागते. एनर्जी इन्व्हेस्ट करणं म्हणजेच काय, पैसा इन्व्हेस्ट करणं. म्हणून त्याला तयार करण्यासाठी जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ही जी सायंटिफिक प्रक्रिया केली जाते त्याच्यासाठी एक स्पेशल अल्ट्रा हाय क्लिनिक लॅब लागते. ती लॅब मेंटेन करण्यासाठी पण तुम्हाला खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. म्हणून ओव्हरऑल जी सोलार सेल सिलिकॉन सोलार सेल तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती खूप कॉस्टली, तिला खूप पैसा लागतो. मग तुम्हाला कमी पैशामध्ये अधिक इफिशियंट सोलार सेल तयार करायचा असेल तर नवीन ऍडव्हान्स मटेरियल शोधणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आम्ही साक्रीमध्ये थोड्या वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च सुरू केलेलं आहे आणि ह्या मटेरियल्स वरती काम करण्याचं सुरुवात केलेलं आहे. सो मग जे नवीन मटेरियल्स आहे तर त्यांचं उपयोग सोलार सेल तयार करण्यासाठी कसा केला जातो, त्यांचं सोलार सेलचं स्ट्रक्चर कसं असेल, तर पहिलं स्ट्रक्चर असेल थिन फिल्म सोलार सेलचं, दुसरं स्ट्रक्चर असेल नॅनो स्ट्रक्चर सोलार सेल. नॅनो स्ट्रक्चर म्हणजे काय की मटेरियलचं असं सिंथेसिस करायचे की त्याची जी पार्टिकल साईज असेल ती नॅनो स्केलवरती असेल. नॅनो स्केल म्हणजे काय की मीटरचा कमीत कमी 1 बिलियन पार्ट ऑफ मीटर इज कॉल्ड अ नॅनो पार्ट. नंतर मग एक नवीन मटेरियल तयार झालेलं आहे त्याला पेरोस्काइट सोलार सेल असं म्हणतो.
नंतर एक दुसरं थर्ड जनरेशन सोलर सेल मटेरियल्स आहे त्याला पॉलिमर सोलर सेल असं म्हणतो आणि क्वांटम डॉट सोलर सेल. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी जर का तुम्ही वापरल्या तर सोलर सेलची तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी असू शकते आणि कमी कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही अधिक इफिशियंट सोलर सेल तयार करू शकता. आता थिन फिल्म सोलर सेल साठी हा एक अँटीमिनी सेलिनाइट नावाचा एक नवीन मटेरियल शोधून काढलेला आहे त्याच्यावरती आता रिसर्च सुरू आहे. तर सेलेनियम तर याला काय करतो आपण तर याची जी थिन फिल्म आहे अँटीमिनी सेलेनाइटची तर ती थिन फिल्म आपण इलेक्ट्रो डिपॉझिशनने तयार करतो आणि त्याची जी थिकनेस असते ती 200 to 200 नॅनोमीटर असते. जर का त्याला आपण व्यवस्थित योग्य टेम्परेचर दिलं तर आपण चांगल्या पद्धतीने सोलार सेल तयार करू शकतो. पण ह्या सोलार सेलची इफिशियन्सी फक्त 2.1% आहे. पण महत्वाची गोष्ट काय की अँटीमिनी सेलेनाइट हे जे मटेरियल आहे हे खूप सिलिकॉन सोलार सेल पेक्षा 100 पटीने स्वस्त आहे. पण याचा मेजर ड्रॉबॅक काय की याची जी इफिशियन्सी आहे सध्याच्या स्थितीला ती फक्त 2.1% आहे. मग याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं तर पुढे नेक्स्ट 10 इयर्स मध्ये याची इफिशियन्सी जर का 15% या 20% गेली तर हे मटेरियल वापरून आपण सिलिकॉन सोलार सेल रिप्लेस करू शकतो आणि अजून कमीत कमी खर्चात सोलार सेल तयार करू शकतो. आता दुसरा जो सोलार सेल आहे थिन फिल्म सोलार सेल तो CIGS ने बनलेला आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की कॅडमियम कॉपर इंडियम गॅलियम आणि सेलेनियम हे वेगवेगळे मटेरियल एकत्र डिपॉझिट करतात आणि यांच्यापासून असं थिन लेअर डिपॉझिट झाल्यानंतर त्याला अॅनिलिंग करतात 550 डिग्री सेल्सिअसला. हे पण आता हे जे याचं प्रोसेसिंग टेम्परेचर हे फक्त किती 550 डिग्री सेल्सिअस आणि सिलिकॉन सोलार सेल साठी त्याचं जे प्रोसेसिंग टेम्परेचर होतं ते किती होतं 1600 डिग्री सेल्सिअस. सो कमीत कमी म्हणजे 1050 डिग्री सेल्सिअस कमी टेम्परेचर ह्या सोलार सेलला लागतं. आणि ही त्याची मॉर्फॉलॉजी हे जे पिक्चर्स घेतलेले आहेत हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने घेतलेले आहेत. याचा आम्ही स्टडी करतो आणि त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस अनालिसिस करतो. हे त्याला याला आम्ही XRD असं म्हणतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने अनिलिंग केल्यानंतर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये कसा बदल होतो त्याचा हा स्टडी केलेला आहे. ओके दुसरा सोलार सेल आहे नॅनो स्ट्रक्चर सोलार सेल. तर याच्यामध्ये आम्ही झिंक ऑक्साईड आणि कॅडमियम सेलेनाइड हे दोन मटेरियल्स वापरतो आणि त्याच्यापासून पण अतिशय सिंपल पद्धतीने हा सोलार सेल तयार केला जातो. याच्यामध्ये काय असतं की हा हे जे रॉड दिसतात हा झिंक ऑक्साईडने बनलेला आहे. याला झिंक ऑक्साईड नॅनो वायर असं म्हणतात आणि ही जी रेड लाईन आहे त्याला कॅडमियम सेलेनाइड नॅनो वायर मटेरियल्स असं म्हणतात. हे आम्ही दोघं इलेक्ट्रो डिपॉझिशनने तयार करतो आणि त्याच्याने काय होतं की जेव्हा सूर्यकिरण यांच्यावरती पडतात त्यावेळेस काय होतं की इलेक्ट्रॉन्स आणि होल्स तयार होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आपण कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. तर याची जी फॅब्रिकेशन प्रोसेस आहे ही इथे दिलेली आहे की अशा पद्धतीने जर का तुम्ही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीने जर का इमेज घेतली तर हे छोटे छोटे झिंक ऑक्साईडचे नॅनो रॉड तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती कॅडमियम सेलेनाइट डिपॉझिट झालेले आहे आणि अशा पद्धतीने आपण नवीन प्रकारे सोलार सेल तयार करू शकतो. सो हे वेगवेगळे आम्ही पॅरामीटर्स ऑप्टिमाइज करून वेगवेगळे सोलार सेल तयार केले आणि त्यांची इफिशियन्सीचा अभ्यास केलेला आहे आणि हा एक सायंटिफिक स्टडी आहे त्याचं हे मेकॅनिझम आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यापासून जे आम्ही सोलार सेल तयार केला होता आम्ही फॉर एक्झाम्पल पहिला जो सोलार सेल तयार केला होता हा 2012 तयार केला होता तेव्हा त्याची इफिशियन्सी 2.1% होती आणि नंतर
त्याची आम्ही स्टॅबिलिटी स्टडी केला आणि 2017 डिसेंबरला 6 महिन्यानंतर त्याची इफिशियन्सी किती आहे, ती 2% म्हणजेच 0.1% ने फक्त कमी झालेली आहे. म्हणून हा सोलार सेल सिलिकॉन सोलार सेल सारखा स्टेबल आहे. अशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी वापर करून सोलार सेल तयार करतो आणि त्याचा अभ्यास करतो. सो दिस इज नॅनोस्ट्रक्चर, अगेन नॅनोस्ट्रक्चर सोलार सेल बाय युजिंग झिंक ऑक्साईड अँड टिटॅनियम डायऑक्साईड. त्याला डाय सिंथेसाइज सोलार सेल असं म्हणतात. आणि हा सोलार सेल पण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि याची जी कॉस्ट आहे ही पण 100 times लेस दॅन दी सिलिकॉन सोलार सेल. नंतर थर्ड दुसरा जो सोलार सेल आहे ऑर्गॅनिक सोलार सेल, तर ऑर्गॅनिक सोलार सेल पण आम्ही तयार करतो. सो दीज आर दी दिस इज ऑर्गॅनिक सोलार सेल. याच्यामध्ये आम्ही निकेल ऑक्साईड आणि एक पॉलिमर वापरलेला आहे. निकेल ऑक्साईडला वेगवेगळ्या टेम्परेचरला प्रोसेस केलं. सी हियर द प्रोसेसिंग टेम्परेचर इज ओनली 100 degrees Celsius, 175 degrees Celsius अँड 325 degrees Celsius. म्हणजेच अगोदरचा जो थिन फिल्म सोलार सेल होता त्याच्यामध्ये प्रोसेसिंग टेम्परेचर होतं 550 degrees Celsius आणि याच्यामध्ये केवळ ना केवळ 325 degrees Celsius आहे. सो ॲट लो टेम्परेचर वी कॅन फॅब्रिकेट अ व्हेरी हायली इफिशियंट सोलार सेल. आणि मग याचा सोलार सेलचा अभ्यास केलेला आहे. सो वी गॉट द बेस्ट सोलार सेल हॅव्हिंग द इफिशियन्सी ऑफ 6.4%. आणि मग ह्या सोलार सेल मध्ये आम्ही मॉडिफाय करून त्याची इफिशियन्सी वाढवलेली आहे. सो द इफिशियन्सी इज 6.3%. इफ वी यूज सम ऍडव्हान्स मटेरियल्स देन वी कॅन हॅव अ व्हेरी हायली इफिशियंट सोलार सेल. आणि त्याचा डिवाइस स्टॅबिलिटी स्टडी पण केलेला की हा डिवाइस हा सोलार सेल तयार केल्यानंतर त्याच्या इफिशियन्सीवरती किती परिणाम होतो त्याचा अभ्यास केलेला आहे. सो फर्स्ट डे इट्स इफिशियन्सी इज अराउंड 6.3% अँड आफ्टर 74 days इट्स इफिशियन्सी इज अराउंड 5.6%. आता तुम्ही म्हणणार की हा जो सोलार सेल आहे की हा फक्त 2 महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याची इफिशियन्सी कमी झालेली आहे. पण हा आता फक्त लॅबोरेटरी स्केलवरचा रिसर्च आहे. जेव्हा पुढे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अजून मॉडिफिकेशन होईल तर याची इफिशियन्सी आणि डिवाइस स्टॅबिलिटी वाढू शकते. आणि हा एक नवीन मटेरियल आलेला आहे पेरोस्काइट सोलार सेल. याच्यावर इट इज वन ऑफ द बेस्ट मटेरियल सो फार टू इन्व्हेस्टिगेट द सोलार सेल प्रॉपर्टीज. सो वी फॅब्रिकेटेड दिस सोलार सेल बाय युझिंग सोल्युशन प्रोसेस टेक्नॉलॉजी. सो दीज आर द स्टेप्स इन्वॉल्व इन द फॅब्रिकेशन ऑफ सोलार सेल. म्हणजे पेरोस्काइट सोलार सेल तयार करताना तिथे 3-4 वेगवेगळ्या प्रोसिजर असतात. त्या प्रोसिजर पद्धतीने प्रोसिजर फॉलो केली की आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा पेरोस्काइट सोलार सेल फॅब्रिकेट करू तयार करू शकतो. आणि हा पण आम्ही याचा अभ्यास केलेला की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ CUSN मटेरियल. दिस मटेरियल इज यूज फॉर होल ट्रान्सपोर्टिंग लेअर्स. And these are the scientific studies involved to investigate the drawbacks of solar cell. म्हणजे टेम्परेचर दिल्यानंतर त्याच्या इफिशियन्सीवरती काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक्स आहेत हा आपण अभ्यास करू शकतो. हा त्याचा IV कॅरेक्टरिस्टिक म्हणतो याला. आणि हा त्याचा टेबल आहे, सोलार सेलचा टेबल आहे. So this is a device stability study again. And these are the याला आपण म्हणतो की सोलार सेलची ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी किती, म्हणजे सोलार सेल जे सोलार रेडिएशन पडतं
ते किती प्रमाणात तो ऍब्सॉर्ब करू शकतो, तर हा जो सोलर सेल आहे कमीत कमी हा 90% लाईट हा ऍब्सॉर्ब करतो, आणि हा ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किती पर्सेंट कन्वर्ट करू शकतो, तो 80% मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर, तर अतिशय हा इफिशियंट सोलर सेल आहे आणि याला फॅब्रिकेट करण्याची जी प्रोसेस आहे. अजून आम्ही एक नवीन मेथड वापरली आणि त्याच्यामध्ये आम्ही 16% इफिशियन्सीचा सोलर सेल तयार केलेला आहे. सो दिस इज वन ऑफ द हायेस्ट इफिशियन्सी रिपोर्टेड बाय युजिंग सॉल्व्हेंट इंजिनिअरिंग टेक्निक्स, आणि वी कॅन यूज ऑल्सो सम न्यू ऍडव्हान्स मटेरियल्स. आता हे जे स्मॉल मॉलिक्युल्स मटेरियल्स आहेत हे पॉलिमरने बनलेले असतात. पॉलिमरने बनवल्यानंतर याच्यामध्ये फायदा काय असतो की पॉलिमर हे अतिशय कमी पैशामध्ये आपण त्याला तयार करू शकतो, आणि याची जी कॉस्ट आहे, याची जी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय सोपी असल्यामुळे त्याला लार्ज मोठ्या प्रमाणात आपण तयार करू शकतो. म्हणून स्मॉल मॉलिक्युल्स वापरून जर का आपण सोलार सेल तयार केला तर तो सिलिकॉन सोलार सेलपेक्षा खूप खूप स्वस्त प्रमाणात आपण तयार करू शकतो, आणि त्याची आणि त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती मार्केटच्या कम्पॅटेबल असू शकते. फक्त याच्यामध्ये काय लिमिटेशन आहे की स्मॉल मॉलिक्युल जे आहेत त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती सिलिकॉन सोलार सेलपेक्षा फार कमी आहे. सर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोलार सेल तयार करून त्याची उपयोग इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी करू शकतो, आणि ती इलेक्ट्रिसिटी ग्रीन एनर्जी म्हणजेच दिस इज एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी सोर्स. इट डझंट प्रोड्यूस ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे CO2 वगैरे काही तयार करत नाही, आणि हा जो प्रक्रिया आहे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाची, कारण की जोपर्यंत सूर्य एक्झिस्ट आहे तोपर्यंत आपल्याला सन सोलार रॅडिएशन मिळणार, सूर्याची एनर्जी मिळेल, आणि त्या एनर्जीचं आपण कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकतो. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड अटेन्शन. हॅलो सर. धन्यवाद सर, तुम्ही खूपच सुंदर प्रेझेंटेशन दिलंय. तुम्ही एक तर आता आपले जे स्पीकर आहेत त्यांना ऐकून आपण प्रश्न उत्तर घेऊया सर, तुम्ही जर थांबलात तर बरं होईल तोपर्यंत. हो हो चालेल सर, चालेल सर. ओके ठीक आहे सर, तुमचं स्क्रीन शेअर स्टॉप करा. मी जास्त वेळ न घेता सुनीता दिदींना विनंती करतो की त्यांनी आपले पुढचे वक्ते आहेत प्रभाकर साळवे सर यांचा परिचय करून द्या. सुनीता दीदी. हा भैया. हा, पुढचे आपले वक्ते आहेत प्रभाकर साळवे, त्यांचा परिचय करून. सुनीता दीदी हात ना तुम्ही. तुम्हाला जर बर का सर असं वाटलं. दादांचा परिचय इतका भव्य दिव्य आहे की कुठून सुरुवात करावी याचा विचार करते मी. PDF पाठवलेली आहे कृषी पर्यटनाची, तर अगदी जबरदस्त आहे, ते नक्की आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा तुम्ही. ओम सुनीता दीदी आवाज नाही ते तुमचा. हो एकच मिनिट दादा. हो हो
प्रभाकर साळे जी जे आहे ते येतोय का आवाज? हो येतोय येतोय. तर माझा सगळ्यांना नमस्कार आणि मी माफी मागते की मला जॉईन व्हायला जरा उशीर झाला. दादा प्रभाकर साळवे हे मुक्काम कुंभारी बुद्रुक इथे तोंडापूर तालुका जाणारे आणि अजयपासून फक्त 4 किलोमीटर वरती त्यांचं गाव आहे. निसर्गाच्या सान्निध्यातच ते राहतात आणि त्यांनी कृषी कुंभारी कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे. निसर्ग सोबतीचा त्यांना जो आनंद मिळतात तो इतरांनाही देण्याचा त्याच उद्देशाने त्यांनी ग्रामीण संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच लोकांना निसर्गाचा आनंद देण्यासाठी कुंभारी कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांचं उपक्रम इतर आपल्या शेतकऱ्यांसाठी वेगळे उपक्रम असतील आणि महिना प्रत्येक महिन्यानुसार त्यांच्या पर्यटनामध्ये त्यांनी वेगवेगळी हे ठेवलेलं आहे की समजा जानेवारी महिना असतो तर त्याच्यामध्ये पतंगोत्सव ते ठेवतात. एप्रिल मे महिना असेल तर विद्यार्थ्यांसाठी खास उन्हाळ्याचं शिबिर ते ठेवत असतात. वर्षभर त्यांचं जे पर्यटन आहे ते सुरू असतं आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग ते आपल्या या पर्यटनामध्ये करत असतात आणि त्यात सुधारणा पण करतात. ते मागच्या वेळेस आपण नेक्स्ट टाइम आपल्याला अजून म्हटल्याप्रमाणे अजयशी ताई तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडा. येतोय का आता आवाज? हा आता क्लिअर आहे. डोंगर अजिंठ्याच्या डोंगर रांगांच्या कुशीत बसलेल्या गावामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. तिथे ते लहानाचे मोठे झालेले आहे आणि अशा निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्यावरती साहजिकच निसर्गाचे सगळे संस्कार झालेले आहेत आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवलेला आहे. तरीही त्या परिस्थितीची जाणीव ठेवून कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढत असतानाच त्यांनी शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात त्यांनी सुरत गाठले. आता त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला ते मी थोडक्यात सांगते. नोकरीच्या शोधात त्यांनी सुरत गाठले. अवघ्या 3000 रुपयांवरती एका मिक्सर कंपनीत त्यांनी सुरू केलेली नोकरी. नंतर हळूहळू जसं आपलं जीवन पुढे जात तसं यथावकाश लग्न होऊन त्यांना जुळे मुलं झाली. नंतर जबाबदारी वाढली आणि सुरतला जेव्हा महापुराचा तडाखा बसला तर त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. औरंगाबाद मध्ये त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याचा जो निर्णय होता त्यांचा तो योग्य ठरला. आजच्या बघता ते असं म्हणावं लागेल की तो योग्य ठरला त्यांचा निर्णय. तो जर हे सोनाचे दागिने बनवण्याचं हे आहे दागिने बनवणाऱ्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण सुरत मध्ये असताना प्रभाकर साळवे व्यवसायाशी संबंध आला. या व्यवसायाशी त्यांचा संबंध आला आणि सोन्याबरोबर ज्वेलरीचे मोठे मार्केट सुरतला होते. प्रभाकर साळवे यांचा हा या व्यवसायालाही काही जणांशी परिचय झाला. दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दागिन्यांमध्ये दररोज नवीन फॅशन येत असल्याने महिलांना खरेदीचा मोह आवरत नाही म्हणजेच त्या धंद्याला मन नाही. म्हणून प्रत्येकीला सोन्याचे दागिने खरेदी करणे शक्य नसल्याने इमिटेशन ज्वेलरी हे सहज घेतले जातात. तर त्यांनी मग या व्यवसायाकडे ते वळले. हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि एका कंपनीची डीलरशिप घेतली. आजपर्यंत त्यांच्या या व्यवसायाविषयी असेल किंवा कृषी पर्यटनाविषयी असेल वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि पत्रिकांमध्ये त्यांचे लेख त्यांच्या बातम्या
प्रसिद्धी मिळालेली आहे, फोटोसह प्रसिद्धी मिळालेली आहे आणि सर्वच वर्तमानपत्रांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. मला वाटतं की त्यांचा परिचय अजून बराच मोठा आहे, तरी मी तो अल्पसा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मार्गदर्शनातून. त्यांचं जे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आज, त्याच्यातून आपल्याला त्यांच्या कार्याचा परिचय होईलच. मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद सुनीता दीदी. मी प्रभाकर साळवे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण करा. सर अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. ओके सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी प्रभाकर साळवे, जगात भारी कुंभारी कृषी पर्यटन संचालक. हॅलो. हां सर बोला, ऐकायला येत आहे. बोला बोला. माझा जो आपण विषय दिलेला आहे, खर तर मी आता पण जंगलामध्येच आहे. कदाचित आपण बघत असाल शेकोटी केलेलं आहे आणि आता पण म्हणजे ह्या निसर्गाच्या सान्निध्यात एकटाच बसलेलो आहे. मी वन्य प्राणी, पक्षी आणि झाड यासाठी खरंच लहानपणापासून काम करतो. खर तर ह्या तिघी गोष्टी आपल्याला मानव जीवनासाठी खूप आवश्यक आहे. मी तसं खाटिक समाजाचा, म्हणजे बोकडे कापायचा माझा मेन व्यवसाय होता. कदाचित आता तुम्ही स्टोरी जे वाचली त्यामध्ये सगळं आहे लिहिलेलं लहानपणापासून. परंतु आपण एखादा जीव घेऊनच पैसे कमवतो असं नसतं कधी. त्या जीवाचा काहीतरी या सृष्टीला फायदा आहे, आपण हा एक विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी भूतदया म्हणतो त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. कर्म आज बरेचसे लोक प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे अगोदर बघा तुम्ही, विवाह जरी होत होते तर प्राण्यांवरती होत होते. एखादी मुलगी बघायला गेलं तर किती खंडी बकरे आहे, किती खंडी ढोरं आहे, त्याच्याकडे बैलजोडी आहे का, तेव्हाच मुलगी त्या ठिकाणी दिला जात होती. म्हणजे ज्याच्याकडे प्राणी जास्त त्यांच्याकडे मुलींचा विवाह होत होता अगोदर. ज्या टायमाला आपला देश स्वातंत्र्य झाला त्या टायमाला गायींची संख्या 33 कोटी होती जनावरांची, आणि माणसांची पण तितकीच होती. आज जवळजवळ 1 अब्जच्या पुढे आपली संख्या निघून गेलेली आहे आणि प्राण्यांची संख्या म्हणजे गायींची जनावरांची संख्या खूप कमी झालेली आहे. म्हणजे आपल्या देशाला आज 60 कोटी लिटर दूध लागतं दिवसाला आणि आपल्या देशाचं दूध उत्पादन आहे 15 कोटी लिटर. 45 कोटी लिटर दूध हे आपल्या देशामध्ये डुप्लिकेट बनवलं जातं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं जातं. त्यासाठी प्राणी वाचणं किती गरजेचं आहे, म्हणजे याला पशुधन म्हणा किंवा वन्य प्राणी म्हणा, कोणतेही प्राणी, ते हे वाचणं खूप आज गरजेचं आहे. कारण एक गाय जर पूर्वीला शेतकऱ्याकडे असेल तर कदाचित समजा एक गाय दिवसाला 5 किलो शेण देते एका दिवसाला, आणि एका दिवसाला 5 किलो म्हटलं तर महिन्याला जवळजवळ 250 किलो, आणि वर्षाचं एक गणित काढा तर 1 एकर शेतीला शेणखत मिळतं. म्हणजे तुम्हाला रासायनिक खत विकत घेण्याची गरज नाही. एका गायीपासून इतका फायदा शेतकऱ्याला होतो. आपल्या चांगलं दूध गायीचं मिळतं शेतकऱ्याला, म्हणजे सगळ्यांनाच मिळतं गायीचं दूध. आपण आता फॉरेनच्या ज्या जर्सी गायी वगैरे, तसं आता मागे जुनागडच्या एका याच्यामध्ये संशोधन झालं की गायीच्या 1 लिटर गोमूत्रामध्ये 300 ml सोनं असतं, ते संशोधनामध्ये आढळलेलं आहे आणि ते खरं पण आहे. कारण की जर आपण विचार केला तर श्रीकृष्ण हे इतके देवाचे राजे हे गायीच पाळत होते आणि त्यांनी त्या टायमाला गोवर्धन पूजा केली नेहमी, की कारण की हे वृक्षतोड व्हायला नाही पाहिजे, ही जनजागृती खरंच त्यांनी त्या टायमाला केलेली आहे. आणि गायी पाळण्याचं आपण गाडगे बाबा नेहमीच गोपाळा गोपाळा देव की नंदन गोपाळा, म्हणजे गायी पाळा तुम्ही, ते गरजेचं आहे. वन्य प्राणी आज आपण बघतो विविध पेपरमध्ये गावामध्ये बिबट्या आलेला आहे, वाघ आलेला आहे, अशा प्रकारच्या बातम्या आपण नेहमी बघतो. तर हे प्राणी गावाकडे का जात आहेत, तर पूर्वीला प्रत्येक जंगलामध्ये व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन होतं, प्रजननमान चांगलं होतं, म्हणजे पाणी पडत होता, त्यामुळे वन्य प्राण्यांना पाणी मिळत होतं. परंतु आज थोड्याही प्रमाणात
पाणी उपलब्ध नाहीये, कुठं पाण्याचं व्यवस्थापन नाहीये. आज मी बघतो जंगलामध्ये की कितीतरी म्हणजे गरोदर हरणे असेल, ससे असेल, नीलगाय असेल, अशा प्राण्यांना पाणी मिळत नाही. आणि यामध्ये पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना म्हणजे त्यामुळे या छोट्या छोट्या प्राण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि मग ह्या प्राण्यांची संख्या कमी होते त्यामुळे हे जे बिबटे वगैरे वाघ असतील यांना अन्न मिळत नाही. जंगलामध्ये वृक्षतळ मोठ्या प्रमाणात झाले, त्यांना अन्न न मिळाल्यामुळे हे प्राणी पुन्हा गावाकडे येत आहेत. किंवा कुत्रे असेल, बकरे असेल, माणसं असतील, यांच्यावरती ते हल्ला करतायत. म्हणजे जर आज जर आपल्याला जरी अन्न नाही मिळालं तर आपला स्वभाव सुद्धा चिडचिडा होतो, आपण सुद्धा त्याच पद्धती तसं एकंदरीत आज प्राण्यांची स्थिती झालेली आहे. मग त्यामध्ये प्राणी कोणते असू द्या, कुत्रा प्राणी आहे. आज कुत्र्यांमध्ये पिसाळलेलं प्रमाण जास्त वाढतंय कारण की पूर्वी शेतकरी म्हणजे गावातील लोक एक प्रकारचा एक छोटा छोटा विचार करून म्हणजे आपला घरचा तर करायचा पण प्राण्यांचा सुद्धा विचार त्यांच्या मध्ये होतात. म्हणजे आपल्या घरात जर भाकरी झाली तर गाईसाठी एक चाणकं म्हणायचं, म्हणजे छोटी भाकरी गाईसाठी असायची आणि कुत्र्यासाठी पण असायची. पण आज गावामध्ये बघतोय की हे जे कुत्र्यांची मानसिकता आहे, यांचा जो चिडचिडपणा आहे हा खूप वाढलेला आहे. कुत्रे सहजासहजी कोणावर भी हल्ला करायला लागलेला आहे आणि माणसांचं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आपण सहज काठी लाठीने त्यांना मारतो, तो पण एक जीव आहे. हे कुठंतरी लोकांनी त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा लक्ष घेतलं पाहिजे कारण की प्राणी नसेल तर निश्चितच या पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या गरजेच्या आहे आपल्याला. आज आपण बसतो जंगलामध्ये, पाणी नसल्यामुळे छोटे छोटे जे पक्षी आहे म्हणजे चिमणी म्हणा, लहान ज्यांची कॅपॅसिटी जास्त नाही उडण्याची, पाणोटे नसल्यामुळे किंवा पाण्याचं व्यवस्थापन जंगलामध्ये नसल्यामुळे या चिमण्यांना खूप दूर एक एक किलोमीटर, दोन दोन चार चार किलोमीटर वरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी न भेटल्यामुळे किंवा दुष्काळ असल्यामुळे त्यांना पाण्याच्या शोधामध्ये खूप लांब जावं लागतात. आणि तिथपर्यंत जाता जाता कदाचित त्यांना ते तहान लागलेली असती आणि जाता जाता त्यांचा 3-4 किलोमीटर त्यांचा प्रवास होत नाही, त्यामुळे ते मृत सुद्धा पावतात म्हणजे मरण पावतात त्याचे. तर ही चिमणी सुद्धा जगणं गरजेचे आहे. कावळा जगणं गरजेचं आहे म्हणजे पक्षी जगणं का गरजेचं आहे. आज शासनाने बरेच ठिकाणी पेपरला आपण बघतो इतक्या कोटी झाडं लावले, तितक्या कोटी झाडं लावले, फक्त झाडं लावलेले आहेत पण जगले एक पण झाड नाहीये. ते फक्त कागदावरती झाडं लावलेले आहेत, कोट्यवधीचे झाडं शासनाने लावून दिलेले. परंतु खरं म्हटलं तर पूर्वीला हे जे पक्षी आहे ते खरं झाडं लावण्याचे काम आज पण करतात. कारण की जे छोटे छोटे उंबर खातात, वडामधले जे हे खातात, तर त्यांच्या बिया म्हणजे ज्या टायमाला त्यांची विष्ठा ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी ते झाड उगतात. म्हणजे वृक्षारोपणचं काम जर करत असेल तर हे पक्षी करतात. एखाद्या बघा ना तुम्ही, एखाद्या लिंबाच्या झाडावरती पिंपळाचं झाड उगलेलं आपल्याला आढळतं. तर हे झाड त्या पक्ष्यांनी लावलेलं एक झाड असतं खरं म्हटलं तर. त्यांच्या विष्ठेतून ते उगलेलं झाड आहे. आपण बघा गावामध्ये छोट्या 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 नाल्या गटर असेल तिथं आपल्याला हे छोटे छोटे झाड आढळतात की त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रोप लावण्याची गरज नाही. त्या नाल्यांमध्ये माझ्या इथं आता मी जवळजवळ वड, पिंपळ आणि लिंब हे झाड लावलेले आहे. ऑक्सिजन पॉइंट इथं बनवलेला आहे मी या जगात भारी कुंभारी कृषी प्रेरणावरती. आणि ही जे झाड आहे हे त्या नाले गटरेमधलेच झाड आहे, जे पक्ष्यांनी तयार केलेलं खास झाड आहे. ते झाड इथं केले म्हणजे पक्षी वाचणं गरजेचं का आहे. कारण की तुम्हाला जर पर्यावरण आणि पाणी पाहिजे असेल तर पक्षी वाचणं गरजेचं आहे. हे आता मोबाईलचे टॉवर झालेले आहे, या टॉवरमुळे रेडिएशनमुळे पक्ष्यांचे अंडे जे आहे या अंड्याला रेडिएशनमुळे ते खराब होतात आणि पक्षी तयार होण्याची संख्या खूप
कमी झालेली आहेत. मी जवळजवळ ह्या परिसरामध्ये इथं चिमणी नव्हती. मी आज इथं बसले. चल चल चल. चिमणी नव्हती या ठिकाणी. मी जवळजवळ या ठिकाणामध्ये सगळीकडे आता बघत असाल आपण, तुम्हाला कॅमेरा दाखवतो, इथे झोपड्या बनवलेल्या आहे. या झोपड्या फक्त चिमण्यांसाठी, घरटे बनण्यासाठी बनल्या. हे मचान बनलेले आहे बघा. की एक चिमणी येऊन त्या ठिकाणी वर्षातून दोन वेळेस अंडे देऊ शकते. काही चिमण्या अशा आहेत की तिथून पिल्लं तयार होतात. आमच्या इथं छोट्या छोट्या जागा आम्ही या इथं सोडलेल्या आहे. म्हणजे पूर्वीला ज्या टायमाला घर बनायचं, झोपडी बनायची, तर एक देवळी त्यासाठी स्पेशल असायची किंवा छोटी एक जागा असायची की ते एखाद्या पक्षासाठी त्याच घर बनू शकतो. आपण आज आपलं घर बनलेलं आहे हे फक्त सोसायटी बनलेलं आहे की ते स्लॅबच्या घरामध्ये आपण दुसऱ्याचा पक्ष्यांचा अजिबात विचार केलेला नाही. तर तो विचार सुद्धा आपण कुठेतरी करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी नाही पण हे पर्यावरणासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि पुढील येणारी पिढी म्हणजे आपले मुलं जर या धरतीवरती झाडच राहिलं नाही, म्हणजे झाड अजून पण सांगतो मी, हे पक्ष्यांमुळेच जास्त झाड तयार होतात. कारण की आता समजा एखादी लिंबाची लिंबोळी जरी असेल एखाद्या कावळ्याने खाल्ली ती एका ठिकाणी, तर त्याचा ऑटोमॅटिक तिथं त्या पावसाळ्यामध्ये रोप तयार होतात. हे तर मी झाडं लावले बघा. उंबर हे वड आणि पिंपळ अशा प्रकारचे जिथं झाडं आहेत म्हणजे ऑक्सिजन पॉइंट आहे. मी अगोदरी सुरुवात केलेली 8 वर्षापूर्वी इथं पाणी नव्हतं, काही नव्हतं, पाण्याचे व्यवस्थापन केलं. हा एक ही झोपडी आहे. 16x50 हॉल आहे. या हॉलमध्ये आताही घरटे बनलेले असेल पक्ष्यांनी बघा. हे वरती छोटे छोटे घरटे इथं बनलेले आहे. इथं कितीतरी चिमण्या दरवर्षी तयार होतात. आणि इथं आल्यानंतर निश्चितच आपण जे जे मला बघत आहात, एक दिवसासाठी फक्त आपण इथे येऊन बघायचं यायचं आहे. इथल्या वातावरणामध्ये राहायचंय. अजिंठा डोंगर इथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती. या डोंगरामध्ये परिसरामध्ये आपण फिरायचंय. निश्चितच इथलं तुम्हाला अभ्यास पण होईल आणि आपण काय करू शकतो सगळे मिळून या मातेसाठी, धरतीसाठी. तर आपण निश्चितच हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. या ठिकाणी मी जे झाड लावलेलं आहे, आता झाड आपण जर समजा शेतकरी असाल आणि एखाद्या गावामध्ये राहताल, तर पूर्वीला बघा तुम्ही मळे असायचे गावामध्ये आणि खूप मोठे मोठे झाड असायचे. मग चिंचीचं झाड असेल, लिंबाचं असेल किंवा स्पेसिफिक चिंची, आंबा अशा प्रकारचे आणि वडाचे झाड असायचे. ज्या ठिकाणी झाड असतं तिथं पाणी जास्त असतं. आणि जर यातच वडाचं झाड असेल किंवा चिंचीचं झाड असेल तर तुम्हाला आणखीन पाणी जास्त मिळतं. म्हणजे मी तर शेतकऱ्यांना, प्रत्येकांना सांगतो की बांधावरती, आज आमच्या इथं प्रत्येक बांधावरती असं खूप झाडं होते, परंतु आज कुठंतरी वृक्षतोड होते. म्हणजे ते त्याला कारणीभूत पण आपणच आहेत. मी तर शासनाला एक प्रकारचं पत्र पाठवणार आहे आता की आपण जे घरामध्ये जे फर्निचर बनवल्या जातात ते लाकडी न बनवता सगळ्यांना असे आदेश काढले पाहिजे की लोखंडामध्ये बनवायला पाहिजेत. कारण की आज जर ते फर्निचर, ते कारण आपल्याला इतकी आवश्यकताच नाहीये. पण तुम्ही प्रत्येक घरामध्ये जा, टेबल आहेत, कॉट, विविध वस्तू ह्या लाकडाच्या बनलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे मग तो जर लाकूड, आता आपली अगोदर इतकं नव्हतं, सगळं साधारण राहणीमान लोकांचं होतं, सगळं इतकं काही जास्त लाकूड लागत नव्हतं. आज जर विचार केला शेतकरी किंवा गावातले लोक, गावागावामध्ये गॅस आलेला आहे तरी पण इतकी वृक्षरोड तोड का होती पूर्वीला. निश्चितच मी जंगलामध्येच राहतो, गावामध्ये राहतो आणि माझं आयुष्य हे चुलीवर आई स्वयंपाक करायची, काड्या आणायची. पण गावामध्ये, गावामधील लोकांचा एक नियम असायचा की झाड कधी तोडत नव्हते, झाडाची वाळलेलीच काडी ते आणायचे. तरीही आज वृक्षतोड का होतीये तर याला कारणीभूत आहे फॉरेस्ट अधिकारी. मी आता बरेच ठिकाणी बघतो, मी बरेच ठिकाणी लाकड तोडी चोरले, म्हणजे चोर पकडलेले आहे. परंतु त्याच अधिकाऱ्यांना, त्या चोरांनी माझ्या समोर फोन केले आणि त्यांनीच त्या गाड्या सोडल्यात. खरं म्हटलं तर ते कुंपणच काहीतरी ते म्हण आहेत, पुरण खाता असं काहीतरी यातला प्रकार आज घडत आहे. तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनाही विनंती, आपण ज्या जिथं हा मेसेज पाठवल तर एक आपण ज्या ड्युटीवरती आहे, ज्या नोकरीवरती आहे, तर त्याचा खरोखर आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला काही फायदा होईल का? कारण की तुम्ही नशीबवान आहात.
आम्हाला आज पगार मिळत नाही तरी पण आम्ही या झाड जगवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी काम करतो. तुम्ही तर खूप नशीबवान आहात की तुम्हाला शासनाचा पगार मिळून तुम्हाला ही सेवा करणारा मिळते. तर एक तुम्ही सकारात्मक फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये राहायला पाहिजे. खरं ज्या ठिकाणी झाड आहे म्हणजे मी स्वतः अनुभवलंय की झाडाची जर आपण आता विहीर केली मोठी एखादी आणि विहिरीला जर पाणी नसेल तर आपण त्याला आडवी बोर करतो. म्हणजे त्याला कुठंतरी लांब वर एक 100-200 फुटावरती नेऊन तिथलं पाणी आपण आपल्या विहिरीमध्ये आणतो आणि त्या आडव्या बोरनं पाणी लागतं. तसंच एखाद्या झाडाची मुळी म्हणजे वडाचं झाड असेल तर त्याची मुळी जवळजवळ 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर अशी खालून जाती आणि तिथलं पाणी ते ज्या ठिकाणी ते झाड आहे त्या ठिकाणी ते पाणी आणतात. म्हणजे तिथलं विहीर असेल बोरवेल असेल त्याचा नित्तीच पाणी साठा हा वाढतो. म्हणजे ज्या शेताला जास्त झाड त्या विहिरीला जास्त पाणी. आपण मोठे मोठे मळे वगैरे बघत असाल आणि ज्या लोकांनी ज्या मळ्यातले झाड आज तोडलेलं आहे त्यांच्या विहिरीला पाणी अजिबात नाही. आज पण जर आपण गावामध्ये गेला असेल तर त्या म्हणजे मी स्वतः या गोष्टीचा अभ्यास केला की इथं इतकं पाणी होतं ते आज पाणी का नाही तर त्याचं कारण आहे फक्त झाड. तर आपल्याला सर्वांना म्हणजे या माध्यमातून मी विनंती करतो खरं म्हटलं तर सगळ्यांना जिथं जिथं आपला मेसेज पोहोचेल तर आपण या प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी आणि झाडांसाठी काम करा. उगत झाड लावून त्याचा एक फोटो काढू नका. आता मी बघतो बरेच ठिकाणी बघतो की फक्त 4-5 कार्यकर्ते येतात फोटो काढतात पण त्या झाडाचं व्यवस्थापन नाही. मी झाड जगवण्यासाठी 5 वर्षांमध्ये 6-7 लाख रुपये खर्च केला. आपण इथं आल्यानंतर म्हणजे इथं बघू शकतात येऊ शकतात इथं कळेलच तुम्हाला की झाडांच्या बाबतीमध्ये आमचं व्यवस्थापन काय. मी ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध सदस्य आहे. सगळ्यात पहिला ठराव मी वृक्ष तोडीचा घेतला की आमच्या गावात जर म्हणजे आज पण झाडाची फांदी कोणी तोडत नाही तोडली तर 5,000 रुपये त्याला दंड आहे. आणि जर कोणीही दलाल चोर इथं वृक्ष तोडीला आला तर त्यातला 51,000 रुपये दंड आहे आणि 3 काहीतरी कलम आहे त्या कलमनुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे अशा प्रकारचा ठराव स्वतः मी आमच्या ग्रामपंचायत मध्ये मंजूर करून घेतलेला आहे आणि तो पारित पण झालेला आहे आणि सगळ्या गावातले लोक त्याला सहकार्य पण करतायत. गावात खूप चांगले आमच्या झाड आहे. कोरोना काळामध्ये आमच्या गावामध्ये 1 पण डेड झाली नाही कारण की आमच्या गावामध्ये 20% ऑक्सिजन म्हणजे चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन आमच्या गावामध्ये मिळाला. बाजूच्या गावामध्ये 76 लोक एक्सपायर झाले. आमच्या इथे स्वतः माझ्या कृषी पर्यटनावरती आम्ही क्वारंटाईन सेंटर बनवलं होतं कोरोनाच्या लोकांसाठी. मी आणि माझी पत्नी सगळ्यांनी त्यांची सेवा करत होतो. आमच्या गावामध्ये 6 वर्षाच्या मुलापासून ते 78 वर्षाच्या माणसापर्यंत कोरोना झाला होता पण अजिबात कोणाला काही झालं नाही. त्याचा एक जर अभ्यास केला खरं म्हटलं तर त्याचं कारण फक्त झाड आहे. म्हणजे आपल्याला जर ऑक्सिजन मिळालंच नाही तर त्याचे परिणाम काय होत आहे आपण उपभोगतोय. परंतु कोरोना गेला आपण सगळे 1 महिन्यामध्ये सगळं विसरून गेलो. त्याला काही आपल्याला घेणं देणं पडलेलं नाही. पण मी तरी माझ्या म्हणजे आपण जरी इतर विचार करत असेल परिवारासाठी विचार करा आणि एक झाड सर्वांनी लावा. जसं आपण मुलाला जीव लावतो तसं त्याला त्या झाडाला जीव लावा खरं म्हटलं तर तेव्हा आपण जगू शकतो. मी इतकं सांगतो की उद्या चालून जर हे आपण असं व्यवस्थापन नाही केलं तर निश्चितच सगळ्या देशाला हे भोगावा लागणार आहे. कारण 1952 मध्ये चायनाने चिमण्या मारल्या होत्या कारण की त्यांचा असा गैरसमज होता की हे जे चिमण्या आहे ह्या येतात धान्य खातात त्याच्यामुळे हे धान्याची म्हणजे धान्य आमच्याकडे कमी पिकतं आणि याच्यामुळे अन्न लोकांना मिळत नाही असा त्यांचा गैरसमज होता. त्यांनी कोट्यवधी चिमण्या मारल्या. चिमण्या मारल्यानंतर नाकतोडे तयार झाले कारण की नाकतोडे खायला चिमण्याच राहिल्या नाही. ते नागतोळे चायनाच्या लोकांनी खायला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे कोरोना सारखे प्रकार जे चायनामधून येत आहेत त्याला कारणीभूत फक्त ते आहे पर्यावरणाचा ऱ्हास करणे. तर आपण म्हणजे आता मी तर एवढा शिकलेला व्यक्ती नाहीये पण तरी पण सर्वांना सांगतो की आपण निश्चितच या गोष्टीचा विचार करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यासोबत सुहासताई आहे. मी सुहासताईंना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया आणि प्रश्न. सुहासताई
सावे सरांना माझ्या याच्यात मराठीत लिहिता येत नाही म्हणून मी इंग्रजीत मेसेज टाईप करत होती. खूप खूप आभार, विशेष कौतुक तुम्ही करोनाच्या पीडितांची सेवा केली आणि पर्यावरण जागृतीचं पण काम करताय. खूप खूप धन्यवाद. नक्कीच यायला आवडेल विशाल भाऊ, आपण ठरवूया एक ट्रीप कधीतरी. अरे वा, खूपच छान. हुरडा तर खूप आवडतो, मी पण विदर्भातली आहे आणि अगदी अगदी खूपच नक्की या विशाल भाऊ नक्की ठरवायचं बर का. आणि सुदाम सरांना हॅलो मॅडम, एकाच वेळा दुसऱ्यांशी बोलून घेऊ का? हो बोला ताई, बोला काही प्रॉब्लेम. सुहास ताई तुमचा आवाज नाही येते. मी ओळख करून देतो, सुहास ताई कोल्हेकर ह्या मेधाताई पाटकरांसोबत असता एनएपीएम मध्ये खूप सिनियर मार्गदर्शक आहेत आमचे. सुहास ताई अनम्यूट करा ना, तुमचा आवाज नाही येते. सुहास ताई बहुतेक त्यांचा आवाज गेला. भिला पाटील सर तुम्ही बोला ना तोपर्यंत. हो ना मॅम, मी एकदम म्हणजे पहिले डॉक्टर सरांचं जे सोलरवर बोलतो पहिले. डॉक्टर साहेब ना? हो आहेत आहेत. हो सर बोला. हाय सर. पहिले नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही खूप म्हणजे एकदम हाय म्हणजे हाय टेक्निकल तुम्ही जे खूपच म्हणजे ते जे म्हणजे खूप खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल सोलर बद्दल बरं का. थँक्यू सर. थँक्यू. तर मला ते दो एक दोन प्रश्न होते. वॅट तुम्ही 13 वॅट आवर्स म्हणजे काय म्हणजे कसं म्हणजे कसं कसं असतं? जिगा वॅट आवर्स आपलं जे आता युनिट येतं ना घरी, एक युनिट म्हणजे काय 1 किलो वॅट आवर्स म्हणजे एक आवर मध्ये आपण किती किलो वॅट आवर वापरतो ना. वन घरात जे मीटर असतं आपण म्हणतो की एक युनिट वापरलं दोन युनिट वापरलं ते ऍक्च्युअली 1 किलो वॅट आवर वापरतो. अच्छा ओके. पर दुसरी गोष्ट साखरेचे आहेत, तुम्ही आता ते संशोधन करताय त्याच्यावर का तुम्ही ऑलरेडी म्हणजे डिझाईन फेज मध्ये की मॅन्युफॅक्चरिंग आणि इम्प्लिमेंटेशन फेज ला तुम्ही म्हटलं की आता बघितलं चायना वर्सेस, मी फक्त चायना वर्सेस इंडिया बद्दल बोलतोय. चायनाची संख्या खूप जास्त आहे. आपण अगदी एकशे तुम्ही एकशे एकात म्हटलं आणि बहुतेक चायना खूप पुढे आपल्या पुढे आहे. बरोबर. तुम्ही म्हटलं की साखरेला पण तुमचा काही सोलर प्लांट आहे बरं का? शिवाजीनगरला आपलं आता गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्स्टॉल केलेलं आहे ते 125 मेगावॅटचा. साखरी पासून शिंदक्या तालुक्यातलं ते वेगळं आहे. शिंदक्या तालुक्यात पण आपण ज्यावेळेस लांबकाणी इकडनं जातो तिकडे दुसाने रोडला तिकडे तेच ना सर, तेच आहे ते शिवाजीनगर. हा असं आहे का ते? शिवाजीनगर, त्याला शिवाजीनगर असं नाव दिलेलं आहे. इथनं ते 20 किलोमीटर अंतरावरती. हा म्हणतात साखरी पासून. ओके ओके. हा हा एक्झॅक्टली. खूप छान. म्हणजे तुमचं म्हणजे हाय इंग्लिश होत म्हणजे सॉरी हाय इंजिनिअरिंग होत ते नाही थोडं असल्यामुळे इंजिनिअरिंग झालं सवालच येत नाही. बाकी तुम्हाला तुमचा नंबर घेतो यांच्याकडनं म्हणजे विशालकडे नंतर मी बोलतो तुमच्याशी. थोडं आपलं जे मराठी प्रेक्षक असतील किंवा मराठी जे लोक आहेत म्हणजे यांना त्यांच्यासाठी सुद्धा एक तुम्हाला मी आमंत्रित करणार आहे त्या प्रेझेंटेशनसाठी. खूप छान होत म्हणजे कारण की आज एनर्जीचं खूप मोठं महत्व आहे आणि आपण नुसतं बोलत राहतो आणि होत नाही प्रत्यक्ष. ऍक्च्युली आपण एवढे मागे असताना भारत शेतकऱ्यांना रात्री पॉवर नाही म्हणजे रात्री पॉवर भेटत दिवसा पॉवर भेटत नाही बरं का. खूपच हळूहळू होईल सर. हो हो येस येस. बरं आता मी तो प्रभाकर सरांकडे. प्रभाकर भाऊ नमस्कार. राम राम. राम राम. खूपच छान भाऊ तुमचा म्हणजे अगदी म्हणजे गदगद होऊन गेला आम्ही तुमचा एक एक शब्द ऐकून म्हणजे. थँक्यू. तुम्ही आता तुमचं गाव कोणतं म्हटलं? गाव जगात बारी कुंभारी. कुंभारी तोंडापूरच्या आला काय? तोंडापूरचं पहिलं गाव आपलंच. हा ओके. अजिंठ्यावरून तोंडापूर जाताना. व्हेरी गुड. बस 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 बरोबर. आणि तुम्ही जे निरीक्षण नोंदवले आहेत ना ते
यालाच म्हणतात निसर्ग रक्षक, म्हणजे खरोखर तुम्ही निसर्ग रक्षक आहात, निसर्गाचं रक्षण करणार आहात. आणि म्हणजे आता मला मला असं वाटलं की मी लवकरात लवकर तुमच्या गावाला तुम्हाला भेटावं. घ्या या मुक्कामाला, आरामशीर मस्त निसर्गाचा आनंद आहे आणि खूप काही आपण करू शकतो. तुम्ही ज्या सूक्ष्म, तुम्ही चानकी म्हटले, चानकी चानकी शब्द लोकांना माहित पण नसेल, विसरले लोक चानकी. चानकी म्हणजे मी पण गावातला खेडेगावातला म्हणजे तुम्हाला माहिती लोक विसरले म्हणतात, आता चानकीच विसरून गेलं ना आता, कारण की सर पोळ्या खायला. बरोबर बरोबर. आणि तुम्ही पक्ष्यांबद्दल म्हणजे म्हणजे मी शास्त्राचा एक मुद्दा उल्लेख करतो इथे, रॉबर्ट अल्बर्ट ते म्हणतात की जर पृथ्वीवर मनुष्य राहिला तर चालेल, जर सूक्ष्मजीव पक्षी जर गेले तर पृथ्वीचा म्हणजे 4.5-5 वर्ष ऱ्हास होऊन जाईल. बरोबर बरोबर. मधमाशांचं उदाहरण दिलेलं त्यासाठी, कारण मधमाशा जर नाहीशा झाल्या तर 4.5-5 वर्ष आपल्या, कारण की तुम्ही म्हटलं की परागकण हे फक्त मधमाशांच्या मार्के, किंवा तुम्ही आता कावडे म्हटले, वड वडाचं झाड पिंपळाचं झाड फक्त कावड्यांमार्फतच उगवू शकतं. हे आता नॅचरल जे झाड लावतात, तर आता जे बनवून जे झाड लावतात त्यांचं काही महत्व नाही. खूप छान. आणि तुम्हाला सुद्धा मी माझ्याकडे आमंत्रित आतापासून करतो. मी आमचा जो मी पण म्हणजे पाण्यावर खूप मोठं काम करणारा म्हणजे काम करतो. कालच मी राहिताई पोपरे माता त्यांच्या सोबतच होतो, आणि त्यांचे जे कालचे शब्द मी जे त्यांचे जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जे आमच्या गावाला मी म्हणजे धुळेच्या कापाण्याला त्यांचा आम्ही पूर्ण गावासाठीच एक प्रोग्राम ठेवला होता, पूर्ण पर्वतांचे असते जे मतलब 20 ची थाळी खातो, म्हणजे आपण जेवण करतो 20 चीच थाळी आपण जी खात होती, त्याला नैसर्गिक कसं करणार, माती आपली पूर्ण विषारी झालेली आहे. खूप छान, खूप चांगलं वाटलं तुमचं म्हणजे ऐकून आम्हाला, धन्यवाद. मी जर इथं आले सर तर माझ्याकडे चूल आणि मडक्यावरच जेवण आहे. हो बरं. नाही आलं बघा लोक, आता तुम्ही सांगतो, आता मी पुण्यात असतो, मी पुण्यावर बोलतो आता. बरं. प्राण्यांचं उदाहरण दिलं की मी आज सकाळी चांदवडवरनं लासलगावला मी येतो, म्हणजे धुळ्यावरनं कालचा प्रोग्राम आठवून मी लासलगाव ते चांदवड, मी चांदवड ते लासलगाव प्रवास करत होतो. फक्त एक सिंगल हरिण आम्हाला क्रॉस झाला आज, बघा सिंगल हरिण. ऍक्च्युअल हरणांचा किंवा ते एकत्र एक हरिण राहत नाही, म्हणजे प्राण्यांचे किती हाल होता जंगलमध्ये, खूप खूप हाल. आता ती एकटी हरिण कुठे पडत सुटली असेल, कोणी तिला पकडेल, कुठे मरून जाईल, म्हणजे काय होणार तिचं पुढे सांगतात नाही आपल्याला. एवढ्या जोरात तिने हवेला पास केलं, म्हणजे असं म्हणजे असे अशी प्राण्यांची परिस्थिती झाली. आणि आपण आता फक्त याच्यावर बोलतो की बाबा हे करा ते करा, पण प्रत्यक्ष कोणी उतरत नाही तुमच्या सारखं. मी प्राण्यांचा जीव घेणारा माणूस, महिन्याला 60 जीव घेतो, 60 आम्हाला रोजचे 2 बोकड कापायचो. बरं का? पण आपण जर खरंच बारकाईने विचार केला तर काय नाही, ते हे गरजेचं आहे. प्राणी पक्षी वाचणं गरजेचं आहे, नाहीतर परिस्थिती बेकार होणार आहे आपल्या देशाची. राहत सर संपूर्ण, आता तुम्ही अजिंठा म्हणता, अजिंठाचा जो भाग आहे आपला जळगाव जिल्ह्याबद्दल बोलता तुम्ही, आता तुमच्या तोंडापुढ तो समृद्ध, म्हणजे पाणी किती होतं पहिले, किती पाणी पडायचं किंवा तिथे केळी असेल, तो भाग समृद्ध होता. पण आता राहत झालाय, फक्त तुमचं जे धरण आहे आता वाघोर धरण, त्या भागावरती केळी पिकते, बाकीच्या भागात केळी पिकत नाही. खूपच छान. अरे वाकवत तुमचं सर बोरला जैन शेटचं ते गाव, मी जैन 16 वर्ष काम केलेलं आहे. बरं का? खूप बरं वाटलं विशाल भाऊ, तुम्ही असे प्रोग्राम असे म्हणजे हिरे निवडून आणतात त्याबद्दल तुमचा मी धन्यवाद. धन्यवाद सर. सुवासताई बोलाय ना, अनम्यूट करा. अनम्यूट मग अशी माझी बॅटरी हे झाली त्यामुळे डिस्कनेक्ट. हा बोला बोला. चव्हाण सरांनी खूप हायटेक रिसर्च केलाय. मी पूर्वी बायोलॉजीतल्या पण तशा रिसर्च मध्ये होते, पण आता लोकांमध्ये काम करते. तर म्हणजे तुम्ही एक गोष्ट चांगली केली की रिन्युएबल एनर्जी मध्ये न्युक्लिअर एनर्जी घातली नाही, जे आपले अदरवाईज चांगले असलेले जयराम रमेश घालतात आणि सगळ्या ऍक्टिव्हिस्ट त्यांच्याशी त्याच्याबद्दल भांडण असतं. तर एक मला खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटली. दुसरं एक असं की सोलर एनर्जीचे तुम्ही जे सगळे कॉस्ट इफेक्टिव्ह ऑल्टरनेटिव्ह काढले त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि मला प्रश्न असा आहे की मोठे पॅनेल्स लावून जी लार्ज स्केल जमीन बळकावून सोलर एनर्जी केल्या जाते ती नको, आणि त्याऐवजी आपली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे
शेतात पंपाला एनर्जी पाहिजे तर ती शेतातच पॅनल्स, इतकी एफिशियंट डिसेंट्रलाइज्ड सोलर सिस्टीम आपल्याला वापरता यावी याच्यासाठी याचा फायदा होईल का असं मला प्रश्न होता की हो मॅडम ताई तसं आता काय झालेलं आहे हे जे नवीन मटेरियल आहे ना आता तर नवीन मटेरियल काय की तुम्ही प्लास्टिकच्या सबस्ट्रेट वरती पण डिपॉझिट करू शकतात कारण की कमी टेम्परेचर मध्ये याचं सर्व प्रोसेसिंग होऊन जात. फॉर एक्झाम्पल पॉलिमर मटेरियल आहे, पॉलिमर साठी तुम्ही 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत सर्व तुमचं सोलार सेल फॅब्रिकेट होऊन जातो. मग त्यावेळेस काय होतं की तुम्ही प्लास्टिक फ्लेक्झिबल सबस्ट्रेट वापरू शकतात आणि मग तो जसं आपण घरी धाब्या आपल्या छतावरती वगैरे तुम्ही असं पसरून ठेवू शकता डायरेक्टली आणि तुम्हाला काही स्ट्रॉंग फाउंडेशन लागणार नाही त्यासाठी. तर याच्यामध्ये लिमिटेशन काय आहे की याचा जो लाईफ टाइम आहे, लाईफ टाइम हा कमी आहे. म्हणजे पॉलिमर सोलार सेलचा लाईफ टाइम आहे 5 वर्षाचा, 5-6 वर्षानंतर त्याची इफिशियन्सी खूप कमी प्रमाणात होऊन जाते. तर मग हा एक R&D रिसर्चचा भाग आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा. तर हळूहळू मे बी आजपासून 10 वर्षानंतर हा प्रोडक्ट मार्केटमध्ये येईल हळूहळू जसं रिक्वायरमेंट. 5 वर्ष पण हरकत नाही कारण आपण प्लांट इन्स्टॉलेशन तसे करू शकू ना की 5 वर्षाने बदलायचं आहे आणि ते मटेरियल परत रिसायकल करायचं शक्य होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट काय की सिलिकॉन सोलार सेलला खूप जास्त लाईट लागतो, सोलार रेडिएशनची इंटेन्सिटी. पण हे जे मटेरियल आहे यांना जो होऊ शकेल एक्झॅक्टली हा उलट हा कमी लाईट मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ऊर्जा रूपांतर करून देऊ शकतो. हा एक सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे सिलिकॉन वर्सेस ऍडव्हान्स मटेरियलचा. मला एक आणखीन छोटा प्रश्न आहे की हे सगळं प्रोसेसिंग करताना आणि जेव्हा टेम्परेचर खूप हाय लागतं त्याच्याकरता जो काय आपण कार्बन फुटप्रिंट असत ते कॉस्ट करताना कॅल्क्युलेट करतात का, म्हणजे ते पण करायला हवं असं मला वाटतं. बरोबर नाही. आता याला आपण सायंटिफिक टर्म मध्ये एनर्जी पेबॅक टाइम म्हणतो. तर हा एनर्जी पे बॅक टाइम सिलिकॉन सोलार सेल साठी खूप जास्त मोठा आहे. 5 वर्षाचा आहे. तर मग 5 वर्षानंतर म्हणजे आपल्याला त्याची रिअल बेनिफिट मिळतात. आफ्टर इन्स्टॉलेशन 5 वर्ष तुम्ही वापरा आणि 5 वर्षापर्यंत आपण जी कॉस्ट टाकलेली म्हणजे पैसा असेल एनर्जी असेल तर तो परतफेड 5 वर्षापर्यंत करत असतो आणि नंतर 6व्या वर्षापासून आपल्याला त्याचा बेनिफिट असतो. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये जे कार्बन इमिशन वगैरे जे तुम्ही पॉइंट रेज केला तो अतिशय बरोबर आहे कारण की त्याला मॅक्सिमम एनर्जी लागते तर कार्बन इमिशन होतच. पण नंतर मग ते इमिशन कॉम्पेन्सेट होऊ शकतं जर का त्या तो पॅनल कंटिन्युअसली इफिशियंटली अजून 15 वर्षे काम केलं तर. पण आता क्लायमेट क्रायसिसने आपल्याला 10 आणि 15 वर्ष पण ठेवले नाहीये त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना आणि ऐकणाऱ्यांना अशी विनंती करीन की सगळ्यात चांगला पर्याय हा आपली विजेची वापर कमीत कमी करणं. म्हणजे आपल्याला आता बाजारात मशीन आले म्हणून ते वापरायलाच पाहिजे त्याच्यातून श्रीमंती दाखवणं असा जो अभ्यास असतो. माझ्याकडे सगळे मशीन्स पाहिजे आणि मी एकटी असले आणि मग जाऊन जिम मध्ये आपलं व्यायाम करायचा तर ही एक जी लाईफस्टाईलचं वेळ आहे ते कमी करायला पाहिजे कारण आवश्यक गोष्टींसाठी पर्यायी ऊर्जा नक्कीच पाहिजे पण ऊर्जा कमी वापरणं हा सगळ्यात चांगला परिणाम आहे पर्याय आहे. आणि मला वाटतं विशाल भाऊ तुम्ही नाहीतरी आओ नदी को जाने मधून वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतायत ते क्लायमेट क्रायसिस बद्दलच पण आपण सेशन ठेवावं एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद सगळ्यांना मला संधी दिल्याबद्दल. नक्की ताई धन्यवाद. तुम्ही सुचवा आपण तो पण सेशन ठेवूया. आता आपल्यासोबत सुनील राणे सर आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रश्न आणि प्रतिक्रिया. सर अनम्यूट करा. नमस्कार सर्वांना. मी सुरुवातीला जॉईन झालेलो आहे त्यामुळे मी सगळं
ऐकत होतो आणि बघत देखील होतो. मी तीन प्रश्न टाकले होते डॉक्टर चव्हाण सरांनी, सुदाम चव्हाण सरांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मांडणी केली आणि जे नॉलेज म्हणजे आता मला एक अर्धा तास पाऊण तासामध्ये त्यांच्याकडून मिळालं ते नक्कीच नेहमीसाठी मला माहिती नॉलेज बँक म्हणून कामात येईल. सोलर पॅनलचा आता वापर दिवसेंदिवस भारतामध्ये देखील वाढतोय परंतु जगाच्या तुलनेमध्ये आपण अजूनही मागे आहोत. मी त्यांना प्रश्न विचारला होता की कॅन इंडिया प्रोड्यूस पीव्ही सेल्स ऍट लोएस्ट कॉस्ट टू मॅक्सिमाइज यूज ऑफ सोलर एनर्जी अवेलेबल. त्यांनी उत्तर देखील दिलं त्याचं की गव्हर्नमेंट एनकरेज करते आहे पण तेच आपलं 75 वर्ष आपण आता 75 वर्षानंतर आपण आता नदीला जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे अत्यंत प्रदूषित केल्यानंतर मग आता आपण त्याला उपाय शोधतोय. मी देखील समन्वयक म्हणून काम करतो चव्हाण सर वर्ध्याला धाम नदी, यशोदा नदी आणि वेण्णा नदी तीन नद्या आम्ही डॉक्टर राजेंद्र सिंह आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या वर्ध्याकडे जबाबदारी सोपवली आहे त्याचा जिल्हा समन्वयक म्हणून देखील काम करतो आणि एक नदी प्रहरी म्हणून देखील एका नदीसाठी. निश्चितपणे हा सोलर एनर्जीचा पर्याय जो आहे हा आता म्हणजे आता ऑल्टरनेटिव्ह एनर्जी म्हणून आपल्याला वापरावा लागणारच आहे परंतु आपण जगाच्या तुलनेमध्ये अत्यंत मागे आहोत. आपण म्हणतोय की बा गव्हर्नमेंट एनकरेज करते सबसिडी देखील जाहीर करते आहे पण एवढ्या मोठ्या देशाला ही गती जी आहे ही कमीच आहे म्हणजे याला तीव्र गतीने जायला पाहिजे आणि ही टेक्नॉलॉजी अर्थात जर्मनी आणि तिकडल्या पश्चिमात्य देशांकडून आलेली असल्यामुळे ती कॉस्टली देखील आहे. इथे प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याजवळ तेवढं संसाधनं देखील नसावेत किंवा आतापर्यंत चायना वगैरेकडूनच आपण बरेचसे सेल्स घेत होतो अशी माझी माहिती आहे. भविष्यामध्ये तर आपण याच्यामध्ये फार गतीने जायला हवं. मी एचओडी म्हणून देखील होतो वर्धा वॉटर रिसोर्सेसला. आम्ही 2019 एक मागच्या रेजिम मध्ये एक पॉलिसी गव्हर्नमेंटने अशी काढली होती की जास्तीत जास्त सरफेस एरिया होती म्हणजे समुद्राचा सरफेस एरिया नाही जलाशयांचा सरफेस एरिया म्हणतो आपण त्याला त्याच्यावरती हे सोलर फ्लोटिंग सोलर पॅनल्स वगैरे लावायचे आणि त्याच्यापासून देखील मोठ्या प्रमाणात ही एनर्जी तयार करायची. कारण मी जिथे गोसीखुर्द प्रोजेक्टला होतो तिथे एक्झिक्युटिव्ह म्हणून होतो मी तिथे डिप्टी सेक्रेटरी म्हणजे पीए म्हणून तिथे काम बघत होतो मी पूर्ण 4 जिल्ह्यांचा. आम्ही ती पूर्ण कंपाईल केली होती माहिती किंवा आपण किती यांना एरिया किंवा सरफेस एरिया जो गव्हर्नमेंटचा आहे ऑलरेडी कारण प्रायव्हेट घेतला तर त्याला भाडं द्यावं लागणार किंवा पैसे मोजावं लागणार. तर माझ्या प्रोजेक्टचा साधारणतः 16,000 हेक्टर नुसतं संभाजनचा एरिया होता एकाच प्रोजेक्टचा. बाकी त्याच्यावरती जे छोटे छोटे प्रोजेक्ट जे हे होते प्रकल्प किंवा इव्हन कॅनॉलची लांबी आमची टोटल कॅनॉलची लांबी आमची जवळजवळ 2,500 किलोमीटर वगैरे आहे गोसीखुर्दची सगळेच पकडलं होतं. मेन कॅनॉल डिस्ट्रीब्युटरीज ब्रांच कॅनॉल्स मायनर्स सब मायनर्स वगैरे वगैरे सगळं पकडून आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे हा उपक्रम असं वाटलं होतं की हा खूप पुढे जाईल आहे काय. आणि नंतर मात्र मंत्रालय बदललं आणि पुन्हा पुढे ते थांबलंय. कदाचित गव्हर्नमेंटला तिच्यामध्ये योग्य निर्णय घेता आला नसावं किंवा ते कॉस्टली अफेअर असावं. पण गुजरातमध्ये सरदार सरोवरचा जो कॅनॉल जो आहे मेन कॅनॉल तिथे कॅनॉल वरती कारण ती आपल्याला एरिया जी आहे ती आपल्याला पूर्ण मुक्त आहे. मुक्त म्हणजे मोफत आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला नवीन अक्वायर करायची गरज नाही किंवा बाकीची जागा आपली वाया जाणार नाही. दुसरं एक आणखीन तिच्यामध्ये आम्हाला एक लक्षात आलं की गोसीखुर्द मध्ये जसं चला जाणव्या नदीमध्ये आमचा उपक्रम मध्ये नाग नदी देखील आहे नागपूरची. मी प्रॉपर वर्ध्याचा असल्यामुळे आम्ही नेहमी याच एरियामध्ये काम केलेलं आहे. मराठवाड्यातही केलं आहे सगळीकडेच केलं आहे पण तिथे आम्हाला प्रदूषणामुळे त्या हायसिन्स इतक्या प्रमाणात वाढलेल्या आहे की त्या सूर्यप्रकाशापासूनच त्या जास्ती प्रमाणात वाढतात. म्हणजे माझ्या सर्कलकडे जवळजवळ 1.5 ते 2 लाख हेक्टरचं उपसा सिंचननी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी वापरून सगळं करायचं होतं. आम्ही तिच्यामध्ये जेव्हा पहिल्या वर्षी कमिशनिंग केल्या मोठ्या मोठ्या इलेक्ट्रिशियन स्कीम म्हणजे अक्षरशः 200 मेगावॅटच्या मोठ्या मोठ्या इलेक्ट्रिशियन स्कीम एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या मोठ्या स्कीम टोटल जो कॉस्ट हे काढली होती त्याची. आणि ठीक आहे आम्ही तिच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक वरती 12-12 मेगावॅटचे जनरेटर्स लावले. ती देखील टेक्नॉलॉजी भारतामध्ये का बरं कॉस्टली कळत नाही कारण आम्ही जेव्हा
हिंदुस्तान हेवी इलेक्ट्रिकल भेटेल एचईएलला. जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांनी आम्हाला 5 वर्षाचा कालावधी, तुम्ही 500 कोटी पहिले जमा करा वगैरे वगैरे. चायनाला कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांनी बरोबर 6 महिन्यात लावणी दिले, 200 कोटी कम्प्लीटही करून टाकले. हा डिफरन्स अजूनही आपल्या सिस्टीम मध्ये सगळ्या भारतामध्ये अजूनही आहे. तो अर्थात तो आपला आजचा विषय नाही, तो वेगळा विषय होईल. पण तुम्हाला प्रश्न जे विचारले होते त्याचे तुम्ही सगळे उत्तर दिलेले आहेत. तसे म्हणजे मी विचार केला होता की ही एनर्जी जर एवढी अबंडंट आहे आपल्याजवळ तर मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या वॉल्स मध्ये का नाही आपण त्याचा युज करू शकत. तुम्ही त्याचं उत्तर दिलंय की नाही ते म्हणजे कॉस्टली पडेल किंवा त्याची इफिशियन्सी कमी होईल आणि डायरेक्ट बीम यायला पाहिजे त्या सोलर पॅनल्स वरती व्हर्टिकल वॉल्स मध्ये. नाहीतर एक कॉस्ट इफेक्टिव्ह याच्यासाठी होईल की आजकाल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉस्ट इतकी ट्रिमेंडस वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर या पद्धतीचा जर वापर झाला तर निश्चितपणे काही होऊ शकेल असा माझा त्याच्या मागे उद्देश होता. पण आपण सांगितलं की ते कॉस्टली पडेल. ते आमचं अजूनही म्हणजे सगळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जवळजवळ 3,500 मोठे धरणं आहे म्हणजे छोटे मोठे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे माझ्या जिल्ह्यामध्ये जसं 175 छोटे तलाव आहे आणि मोठे धरणं ज्या ते 35 आहेत म्हणजे ज्याचा मी इन्चार्ज होतो. महाराष्ट्रामध्ये असे टोटल 3,500 वरती हे आहे. एवढी मोठी आपल्याला एरिया अव्हेलेबल आहे म्हणजे आपल्याला भाड्याने घेऊन किंवा आता जे नवीन काहीतरी फॅड आलेलं आहे पुन्हा किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घ्यायच्या आणि त्याला काहीतरी नक्की अमाऊंट मी पेपरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये वाचली काहीतरी 1 हेक्टरला 75,000 रुपये देणार दरवर्षाला आणि तिथे सोलर पॅनल्स लावणार आणि मोठ्या प्रमाणात विद्युत तयार करणार वगैरे वगैरे. पण ते तर कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे ना. उलट तुम्ही शेतीची जमीन कमी करून राहिली आहे आणि पहिलेच आपल्या जो शेतीच्या जमिनीची कमतरता आहे तोच जो 2019 मध्ये जो त्यावेळेस बूम आली होती किंवा नाही सगळ्या जलाशयांवरती किंवा कमीत कमी कॅनल्सवरती कॅनल्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर याची हायसिंथ नाही पण वेगवेगळ्या काउंट वनस्पतींची ग्रोथ जी होती ती डायरेक्ट सनरेज तिथे येत असल्यामुळे आणि त्याचा इतका प्रचंड खर्च असतो की त्या प्रकल्पाच्या किमतीपेक्षा आम्हाला ते मेंटेन करणं इम्पॉसिबलच आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पहिले 1-3 वर्ष जोपर्यंत गव्हर्नमेंट पैसा देत असते तोपर्यंत शक्य असते, नंतर ते अशक्य प्राय होऊन जाते आणि ती सिस्टीम हळूहळू म्हणजे फ्लो इरिगेशन म्हणजे आता जो डॉक्टर साहेब बोलले होते किंवा आपले इलेक्ट्रिसिटीचा नाही मला वाटते कोलेकर मॅडम बोलले होते ना सुभाष कोलेकर किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर कमीत कमी व्हायला पाहिजे पण तो तसं होत नाही उलट तो वाढतो आहे. कारण लोकांना पाहिजे त्यावेळेस पाणी मिळत नसल्यामुळे इरिगेशनचं म्हणजे आमचे 70-80% जी इफिशियन्सी राहायला पाहिजे होती ती अक्षरशः 10-20% आलेली आहे आता फ्लो इरिगेशनची. सगळे शेतकरी प्रचंड ऊर्जा वापरतात, प्रचंड इलेक्ट्रिसिटी वापरतात. तेवढंच कशाला इवन आम्ही वर्ध्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पाणी प्यायचं पाणी आपल्याला तिसऱ्या मजल्यावर मिळाला ते मिळत नाही म्हणून मग ते सगळेजण पंप लावतात. मी देखील लावतो कारण त्याशिवाय पाणी येतच नाही. गव्हर्नमेंट अमृत योजनेमध्ये मोठा डिक्लेअर करते प्रत्यक्षामध्ये तसं नसते. अर्थात तो आजच्या डिस्कशनचा विषय होणार नाही पण चर्चा निघाली म्हणून विषय मला मांडावासा वाटला. निश्चितपणे आज मी विचारलेल्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर सर डॉक्टर साहेबांनी दिलेलं आहे. विशाल सरांचं मी अभिनंदन करतो की हे असा उपक्रम बऱ्याच कालावधीपासून राबवतात आहे आणि आपल्याला हे वेगवेगळे प्रेरणादायी आणि मार्गदर्शन विचार मिळतात आहे. धन्यवाद. धन्यवाद राणे सर. मी परत एकदा सांगतो मी एकट्याने आमची पूर्ण टीम यासाठी आहे की जे सगळे मदत करत असतात पण काही कारणास्तव कधी कधी लाईव्ह येऊ शकत नाही ते येतात किंवा मग आमचे फोन कॉल सुरू असतात तर हे सगळ्यांचंच कार्य आहे. मी साळवे सरांना प्रश्न विचारतो. सर आहेत ना तुम्ही? साळवे सर सर सर्वात महत्वाचं की तुम्ही जे खूप छान कार्य उभं केलेलं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आज तुम्ही दाखवलंय अंधारात का होईना आम्ही नक्कीच भेट द्यायला येऊ. सर हा सगळा एरिया किती आहे आणि हे डेव्हलप करायला किती वर्ष लागले त्याबद्दल थोडक्यात सांगा. पूर्ण 12 एकराचा आहे. अच्छा. डेव्हलप करायला जवळजवळ म्हणजे तसं तर मी
अकरा वर्ष पण खरी डेव्हलपमेंट 7 वर्ष झाले मला, म्हणजे झाड जगवण्यासाठी तितके दिवस लागले मला. आज कुठं ते 20-20 फुटाचे 22-22 फुटाचे झाड झालेले आहेत, कारण की पूर्ण इथं माती नाही एक, म्हणजे पूर्ण खडक आहे, मुरुम आहे, एक फुटाहूनच खाले, म्हणजे असं कुठल्याच प्रकारचं आहे ना, त्यामुळे झाड जगवण्याची थोडीशी किती मेहनत जास्त घ्यावी लागली मला. अरे वा, आणि तुमची टीम किती मोठी आहे? आमचे गावच आमची टीम आहे. अच्छा. अरे काही नाही, जो माझ्याकडे आला तो टीम मध्ये सामील झाला, असं काही परफेक्ट. मी एकटा करतोय, टीम दिले, याला काम दिलंय, त्याला तशातला काही पार्ट नाहीये. गावात जाऊन मी झाड वाढतो, वडिलांचं, माझे वडील वारले त्या टायमाला, मी त्यांची जे आपण तिसरं हे करतो ना, राख असतो आपण नदीमध्ये फेकतो, मी ते इथं आणून त्याच्यावरती झाडं लावलेत, म्हणजे गावामध्ये ती एक जनजागृती झाली. माझ्या वाढदिवस मी स्मशानभूमीमध्ये साजरा केला आणि तिथं झाडं लावले, म्हणजे एक सकारात्मक लोकांनी घ्यायला पाहिजे सगळ्याच गोष्टी, कारण की लोक स्मशानभूमीत जायला घाबरतात. झाड तर लय, आणि आपल्याकडे गावाला स्मशानभूमीसाठी 4-4, 5-5 एकर ग्रामपंचायतीचा जागा आहे, पण ते एक स्मशानभूमी म्हटलं तर लोकांना एक असं वेगळं डोक्यामध्ये असतं. त्यासाठी एक त्यांना एक स्मशानभूमी साठी सुद्धा एक अशी आवड निर्माण झाली पाहिजे आणि ते तिथे गेले पाहिजे. म्हणून मी स्वतःचा वाढदिवसच तिथे साजरा केला स्मशानभूमी, आणि तिथे झाड लावलं. लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला. आता तिथे तारकंपाऊंड मी असो तर माझ्या भावनेच कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आणि तिथे आता वृक्षारोपण पण होते, म्हणजे एक छोटीशी गोष्ट केली त्याचा फायदा होतो. आणि गावागावामध्ये गायरान जमिनी असेल स्मशानभूमीसाठी जमीन, म्हणजे पहिले बघा ना तुम्ही गावामध्ये गावासाठी गोठाण असायचं, म्हणजे गायीसाठी ठाण, जसं आपलं घर आहे तसं गोठाण आहे, म्हणजे तिथे गायी पाळल्या जातं, गायी गोर निघायचं गावामधून संध्याकाळी, मस्त एक तो माहोल असायचा आणि सामाजिक वनीकरण होतं प्रत्येक गावामध्ये आणि ते चांगल्या पद्धतीचं जगवलेलं पण होतं. आज ती पद्धत नाही. पाणी आता आपण पाणी फाउंडेशन बघतो की त्यांनी आता सुरुवात केलंय, परंतु पहिले नाला बिल्डिंग असायचं, बिल्डिंग म्हणायचं छोटे आणि लोकांना रोजगार पण मिळायचा आणि त्यामध्येच ते पाणी व्यवस्थापनाचं काम पण व्हायचं चांगल्या पद्धतीचं, म्हणून पाणी टिकून राहायचं आणि प्रत्येक विहिरीला, म्हणजे बोर तर नव्हतीच पण विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी असायचं, म्हणजे छोटे छोटे व्यवस्थापन केलेले असायचे लोकांनी. बस सुंदर. आणि सर तुम्ही आता जसं सांगितलं तर पाणलोटाचं आपण काय केलंय व्यवस्था? माझ्याकडे एक एकरामध्ये मी शेततळ बनवलेला आहे. अच्छा. आणि माझे इथे नाले आहे स्वतः, असे ते दगडी बांध सारखे आपण ते टाकू, म्हणजे माझ्या बोरला पाणी नव्हतं तर मी ते चांगल्या पद्धतीने, आणि पाणी फाउंडेशनच्या 2 वर्षापासून उपक्रम माझ्या गावामध्ये राबवले जातात आणि गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये म्हणजे शोच खड्डे बनवलेले आहे की प्रत्येक, आता तिथून गाव माझे 200 मीटरवरती अंतरावरती, तर निश्चितच त्या गावाचं सुद्धा पाणी, म्हणजे जे आपण आता एका घरामध्ये एका व्यक्तीला 20 लिटर पाणी लागतं, 4 लोक असेल तर जवळजवळ 80 लिटर पाणी एका घराला जातं. आता माझ्या गावामध्ये 200 घर आहेत, तर किती लिटर पाणी वाया जात होतं, पण ते शोच खड्डे बनल्यामुळे काय झालं, ते पाणी तिथं स्टोरेज होतं आणि त्याचा फायदा इतर विहिरीला आणि बोरला होतो, हा एक आमच्या गावामध्ये बेनिफिट होतोय. अरे वा, खूपच सुंदर. आणि सर हे सगळं करत असताना फायनान्शियल मॅनेजमेंट कशी केली? कायत ना, काम करताना तुम्ही करत राहा, कारण की जगामध्ये सगळेच लोक जे असतील त्यांच्याकडे फायनान्शियल, म्हणजे धीरूभाई अंबानी जरी असेल तर त्यांना फायनान्शियल एवढं काही नव्हतं, 500 रुपये महिन्याने काम करत होते. तर असं करत असतानाच कुठेतरी तुम्हाला लोक, आता तुम्ही जे भेटले मला तुम्ही ह्याच माध्यमातून भेटले, मी किती करोडपती अब्जूपती ते तुम्ही बघितले नाही, उद्या चालून तुम्हीच इथे येऊन काहीतरी एखादा प्रोजेक्ट करून देणार किंवा तुम्हाला, म्हणजे चांगलं जिथं होतं तिथं निश्चितच चांगले लोक मदत पण करतात आणि ते टीम पण त्या पद्धतीची उभी राहते खरं म्हणतात. आणि माझं काय, माझं एक ज्वेलरी कंपनी आहे, स्वतःच्या 2 फॅक्टरी आहे, माझी पत्नीची फॅक्टरी आहे, माझी फॅक्टरी, मी भारतातला 1 नंबरचा ज्वेलरी आर्टिस्ट आहे, म्हणजे तुमचा चेहरा सुद्धा जो दिसतोय मला आता तो मी ज्वेलरी मध्ये बनवू शकतो, ही कन्सेप्ट भारतातली पहिली कन्सेप्ट माझ्याकडे. माझ्याकडे कॅम मशीन आहे, कॅड मशीन आहे, विविध प्रकारच्या भट्ट्या आहे, माझ्या पुतण्याची पण एक कंपनी आहे, पण त्यातून जो पैसा येतो, म्हणजे ज्वेलरी जी लोक खरेदी करतात त्यातून 20% रक्कम मी कॅन्सरचे जे मुलं आहेत 14 वर्षाच्या आतील त्यांच्यासाठी काम करतो गेले जवळजवळ 10-12 वर्षापासून, ते शेकडो मुलं मी चांगले केलेले आहे, तो पैसा तिथं लावतो आणि त्याच पैशातून हा पर्यावरणासाठी पक्ष्यांसाठी, म्हणजे उन्हाळ्यामध्ये इकडे आमचे डोंगर आहे तर 4 महिने कंटिन्यू मी पाण्याची, म्हणजे तिथं असं एक सिमेंटमध्ये असं एक हौद बनवलेला आहे 2 ठिकाणी,
स्वतःच माझं टँकर आहे, ट्रॅक्टर आहे, ते चार महिने तिथं पाणी आम्ही पुरवण्याचं काम त्या माध्यमातून करतो. कुठून आम्ही पैसे मागत नाही किंवा फंडिंग असं द्या असं आजपर्यंत तरी मी कोणाला म्हटलेलं नाही. आपल्याच कमवायचं आणि आता कृषी पर्यटनामध्ये जरी लोक आले त्यांची जी फी आहे त्यातलेच 20% आपण इकडे खर्च करत राहायचं. कोणाला सीएसआर मागण्याची गरज नाही, कोणाला बोलण्याची गरज नाही, त्यातूनच आम्ही असा निधी उपलब्ध करतो आमचा. अरे वा खूपच सुंदर सर. प्रभाकर भाऊंनी स्वावलंबनाचा एक चांगला संदेश दिला. हो नक्कीच ताई, खूपच छान. आणि सर असं मॉडेल उभं करायला जिथं गरज पडेल तिथं तुम्हाला नक्कीच आम्ही आमंत्रण देऊ आणि लोकांना त्यातनं रोजगार पण मिळेल आणि विशेष म्हणजे त्यातनं ते शिकतील काहीतरी आणि परत निसर्गासाठी काम करतील. कसं असतं ना की फोन नंबर पाठवशील प्रभाकर भाऊंचा? हो ताई पाठवतो नक्की. सर कसं असतं ना की लोक उपदेश देतात आणि जगत नाही, पण तुम्ही जगून लोकांना सिद्ध करतायत. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हा हा इकडं कळेल जवळजवळ 5,000 लोकांना मी रोजगार दिलेला आहे. म्हणजे ते लोक भेटतील तुम्हाला, ते सांगतील असं मी असं सांगतोय किंवा मला पॉलिटिक्स मध्ये कुठेतरी एखादा खासदार आमदार व्हायचा असं तर काही विषय नाही आहेत. झालोय तर बिनविरोधच होईल, ते तर इलेक्शन नाही लढायचं आपल्याला. लोकांनी म्हटलं पाहिजे की असा माणूस नेता आम्हाला पाहिजे. असं काही नाही, कितीतरी महिला उद्योजक आहे. औरंगाबादला फॅक्टरी उभारली आहे ज्या रुरल डेव्हलपमेंट जे म्हणतो, ज्या ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा तिथं काही महिलांपर्यंत काही रोजगार उपलब्ध होत नाही. तिथं नारेगावला एक कंपनी टाकलेली आहे. औरंगाबादला प्रोझन मॉल सारख्या ठिकाणी आपल्या कलाग्राम म्हणून एक तिथे एक शोरूम आहे. जालन्यामध्ये पण एक शोरूम केलंय. म्हणजे आपल्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. हा सगळ्यात मोठी माझी कन्सेप्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, मी गावालाच प्राधान्य देतो. कारण जर एक विचार केला आपण, ते सगळे जितके पण देशामध्ये शेअर सिटी हे पहिले गावात होत. आता जळगाव आहे आपलं, जळगाव जिल्ह्याच्या ऐवजी नशिराबाद ही जिल्हा होता नशिराबाद जळगाव, बरोबर जळगावच्या ऐवजी. परंतु काही लोक ज्या टायमाला समजा फाळणी झाली, पण इथून रेल्वे लाईन नसल्यामुळे रेल्वे कापूस उत्पादन जळगाव जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जळगावहून रेल्वे सुरू झाली आणि ती मुंबई पर्यंत जायला लागली. तो कापूस फॉरेनला जायला लागला तेव्हा जळगाव हा जिल्हा झाला आणि तिथं बाजारपेठ उभी राहिली. जळगाव छोटं गाव होतं. औरंगाबाद पण तसं होतं, ज्या टायमाला औरंगाबाद बादशाह आला इथं त्या टायमाला औरंगाबाद हे खडकेश्वर खडकी म्हणून गाव ओळखलं जात. म्हणजे छोटंसंच गाव होतं ते पण. परंतु तिथं आल्यानंतर त्यांनी ते एक मीना बाजार भरवला 350 वर्षापूर्वी कोणी औरंगजेब बादशाहने. आणि ते मीना बाजार भरल्यानंतर विविध प्रांतातील राज्यातील राजांना त्यांनी आमंत्रण केलं की आमच्या मीना बाजारला या. तो मीना बाजार आज पण औरंगाबादमध्ये चालू आहे. तसंच मी या कुंभारीमध्ये, म्हणजे छोटंसं गाव आहे, आमच्या गावामध्ये दारू सत्ता पट्टा चोऱ्या म्हणजे भटका समाज जास्त 90% आमच्या गावामध्ये. आणि आमच्या गावाकडे पाण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला. आम्हाला रिक्षात पण बसत नव्हतं कोणी. मी शाळेमध्ये इथून पायी जायचं तर मला मोटरसायकलला दिलं तर कोणी घेतलं कुंभारीचं आहे म्हणून. इतकं बदमाश गाव, पोलीस स्टेशनला रेकॉर्ड गावाचं. पण आज आमच्याच गावाला जगात भारी कुंभारी म्हणून ओळखले. आता हे वयाच्या 12व्या वर्षी मी ठरवलं की मला या गावाला जगात ओळखलं. आता तिथं अमेरिकेचे सीईओ पण येऊन गेलेत. परवाला युरोप मधले काही मॅडम येऊन गेल्या इथं. असं एकंदरीत आमचं स्वप्न आहे की याला निश्चितच जगात भारीच बनवायचंय. कारण की इथं अजिंठा लेणी मला 4 किलोमीटर दूर आहे आणि माझ्या कृषी पर्यटनाला शासनाची मान्यता मिळाली मागच्या वर्षी पर्यटन संचालनाची. तर इथले येणारे पर्यटक इकडं येऊ शकतात, राहू शकतात. एक ग्रामीण पद्धत काय असते, म्हणजे ग्रामीण भागातला पाहुणचार काय असतो आपण ती विसरत चाललेलो आहे खरं म्हटलं तर. ह्या सगळी संस्कृती जपण्याचं काम आम्ही इथं करतोय. माझ्याकडे आता बरेच शाळेत मुलं येतात. एका त्या दिवशी मुलाला घेऊन गेलो कपाशीच्या शेतामध्ये आणि त्या कपाशीला कैरी आलेली होती अशी. आता त्याला कपाशीला कैरी येतील कापूस येतो हेच त्याला माहित नाही. मुंबईचा विद्यार्थी होता. ते म्हणे बोर आहे का? कारण की त्याला ते बोर पाहिलेलं होतं. ते मोठं बोर असतात ना, त्यांनी ते पाहिलं होतं मुंबईत. त्या बोराची आणि कैरीची सारखी तारे म्हटलं बाबा ही कपाशी अशी असती याच्यामध्ये कापूस तयार होतो मग त्याचे आपल्याला कपडे घालायला मिळतात. हे आज सिटीमध्ये शहरामध्ये माहित नाही. भुईमुंगाच्या शेंगा कुठे येतात? म्हणजे माझी सासरवाडी औरंगाबाद, तिथून माझ्या बायकोला ज्यावेळेस करून आणलं तिचा उपवास होता. एक छोटीशी गोष्ट सांगतो. मग आई आणि ती शेतात गेली निंदायसाठी. आता तिला निंद येत नव्हतं पण ती गेली कशी तरी. कारण की आम्ही पण इथं राहायचो, परिस्थिती नव्हती.
आता तिला उपवास होता, आई म्हटली म्हणे जा म्हणे तिथे भुईमुंगाच्या शेंगा आहे आणि त्या घेऊन ये तुला उपवासाला शेंगदाणे खायला. बर, आता तिथं ती गेली त्या शेतामध्ये तिकडे बाजूलाच, आता तिथे गेली उभी राहिली. आता तिला हेच कळत नव्हतं शेंगा खाली येतात का वरती येतात. आई तिला बघतीये की बाबा मुलगी तर गेली उभी काय. मग आई तिथे गेली तिला विचारलं म्हणे तू का उभी म्हणे बाई इथं का. म्हणे आई शेंगा कुठे. मग आईने तिला ते झाड उपरून दाखवलं, मग सांगितलं की भुईमुंगा शेंगा खाली येतात. म्हणजे काय ही परिस्थिती. आज जर आपण या गोष्टीचा बारकाईने जर विचार नाही केला तर निश्चितच आपल्या देशाला अन्न पुरवठा कमी होणार आहे. त्यासाठी शहरी लोकांनी जास्तीत जास्त प्राधान्यक्रम हा ग्रामीण भागामध्ये द्यायला पाहिजे. आपण बघा पिझ्झा खातो, आज डोमिनोज सारख्या कंपन्या पिझ्झाच्या आल्या आहेत, तर हे लोक पुढं काय आहेत. वास्तविक पिझ्झामुळे तुम्हाला कॅन्सर, पोटाचे विकार वगैरे सगळ्यात जास्त त्रास जर होतात ते पिझ्झा आणि बर्गरमुळे होत आहेत लोकांना. पण तरीही लोक पुढं काय, यांची मार्केटिंग तेवढ्या पद्धतीची आणि त्याला कारणीभूत आपण आहे. जितकी पिझ्झाची जाहिरात आपण तिथे करू तितकी बाजरीची भाकरीची करणार नाही. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर खायला पाहिजे पण हे कोणाला माहित नाही. ज्वारीचा उलडा जर तुम्ही हिवाळ्यामध्ये खाल्ला कॅन्सर होत नाही, हार्ट अटॅक येत नाही. हे पूर्वीचे लोक ज्वारीचा उलडा आवर्जून घरामध्ये, म्हणजे ह्या दिवसामध्ये निश्चितच खायचे. खानदेशमध्ये भरीत बाजरी हे निश्चित खायचे कारण की हे शरीरासाठी पौष्टिक आहे. पण याची मार्केटिंग कुठं कमी आहे. कुठेतरी आपण खूप अशा ज्या गोष्टीचा त्रास होतो ते खूप करू आपण. आज एखादा व्यक्ती जर शहरामध्ये गेला 5-6 हजार रुपये तो सहज खर्च, पण खेड्यामध्ये 500 रुपये खर्च करणं म्हणजे त्याला कुठेतरी चुकीचं. पण हे एक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. जसं पूर्वीला 12 बलुतेदार गावामध्ये असेल, मी 12 बलुतेदार साकारलेले आहे, तिथे अंधार असल्यामुळे मी दाखवू शकलो नाही तुम्हाला. पण इथं निश्चितच तुम्हाला मी एक छोटस दिसेल तुम्हाला, तर थोडं बॅटरी तिथं 12 बलुतेदार मी साकारलेले आहे की गावाचं जे व्यवस्थापन होतं. पहिले 12 बलुतेदार म्हणजे चांभार असायचा, त्या गावाला चांभार दिलेला आहे, तिथं तो गाव तो चांभारच सांभाळायचा. न्हावी तेच गाव सांभाळायचा, सुतार तेच गाव सांभाळायचा. म्हणजे आपल्या गावातला पैसा हा बाहेर गावाला जाऊ द्यायचा नाही. खरं म्हटलं तर पण आपल्या देशातला पैसा आता बाहेर जातोय. तर हे आपल्यासारख्या तरुणांनी सगळं, हे बघा हे 12 बलुतेदार आहे, हे बघा शेतकरी आहे समोर दिसतेत. हे पूर्ण हे वाडग आहे बघा, वाडग पूर्वीला वाडग असायचं आणि त्याला एक झोपाटा असायचं. हे झोपाटा केलेलं आहे आम्ही. हे बैलगाडी एक छोटीशी छानशी इथं दाखवलेली आहे शेतकऱ्याची. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला गावात आल्यासारखं वाटेल. हे सोनार आहे जे एका गावामध्ये असायचे. सांबार आहे. हे इकडे लोहार. हे ब्रूड म्हणजे पूर्वीला, आज जे आपण हे घेतो प्लास्टिकचे टप वगैरे, हे तर हे डाले असायचे हे पूर्वीला. हे इकडं सुतार आहे आणि हे पूर्ण जुने भांडे. हा खलबत्ता, लाकडी, वरटा, पाटा आणि ज्या पूर्वीला तांब्याच्या भांड्यामध्ये आपण जेवण करायचो, अन्न शिजवायचं, हे तांब्याचे भांडे. हे उखळ आणि मुसळ पूर्वीला. आज आपण जे डाळ पॉलिश करतो, पूर्वीला हे मशीन, हे टेक्नॉलॉजी नव्हती, तर याच्यामध्ये डाळ घाव लावायचे, त्याला तेलाने पॉलिश करायचे आणि मग नंतर व्यवस्थित रिटा ठेवायचे. हे पूर्ण जुने भांडे. याच्यामध्ये ग्लास, तांब्या पितळाचे ग्लास आहे, त्यात पाणी पिल्यामुळे हे इकडे जातं. इकडे सर्व हे मडक्याची उतळण वगैरे असायची. हे पाण्याचे घंगाळे आहे. हा जुना फोन तुम्हाला पाहून आठवत असेल कदाचित की तुम्ही याच्यावरती बोलायच्या अगोदरला. हे अशा प्रकारचं एक प्रकार, म्हणजे आम्ही एक गाव दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे. लाकडी सगळे भांडे आहे. हे न्हावी आहे जे पूर्ण गावामध्ये अगोदर असायचे. हे ज्योतिष गावामध्ये असायचे ब्राह्मण. हे इकडं धोबी. हा एकंदरीत असा पूर्ण परिसर आहे माझा. ते गेट आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे गेटवरती. म्हणजे आल्यानंतर तुम्हाला इकडे तोफ बनवलेली आहे. अशा प्रकारचं एकंदरीत इथं वातावरण आहे. जवळजवळ 10-12 एकर म्हणजे तुम्ही आलात रात्रीला या दिवसाला एकदम असं तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे. 20% ऑक्सिजन तुम्हाला या झाडामुळे जास्त मिळणार आहे. तर निश्चितच मी सर्वांना विनंती करेल की आपण निश्चित एक दिवस इकडे हुरडा पार्टीसाठी खास करून यावं. ही विनंती माझी सर्वांना.
खूपच छान साळवे सर. आणि निश्चितच आम्ही सगळेच तुमच्या इथं बघायला आणि राहायला येऊ एक दिवस तरी. खूपच सुंदर निर्मिती केली आहे. चव्हाण सर एक छोटासा प्रश्न विचारतो. डॉक्टर चव्हाण सर आहात ना? हा सर, थोडा प्रॉब्लेम होता इंटरनेट कनेक्शनचा. हा हा ठीक आहे ठीक आहे. कनेक्शन ब्रेकअप होतोय आणि लगेच रिकनेक्ट होत आहे. हो, तुमचं प्रेझेंटेशन खूपच सुंदर झालं. मला एकच म्हणायचं आहे की जसं आता हे सोलर आहे, जसं तुम्ही ग्रीन एनर्जी बद्दल बोलत होता, तर यापेक्षा सोलर किंवा इतर ग्रीन एनर्जी यापेक्षा अजून काही ऍडव्हान्स याच्यात काही संशोधन आलेलं आहे का? आणि या सोलर मध्ये जसं की जागा खूप व्यापली जाते, जसं ताईंनी विचारलं किंवा सुनील सरांनी, तर हे जागा व्यापण्यासाठी, कारण मी बघतो बऱ्याचदा की काही शेतकऱ्यांनी ज्यांनी पॅनल बसवले आहेत शेतात, तर त्यांची जागाही जाते आणि तेवढे जे त्यांचं जे पीक लावण्याची जागा आहे ती कमी होते. तर यासाठी त्यांना म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन होईल आणि हे सगळं जे पॅनल आहे ते कमी जागेत बसेल असं काही संशोधन करता येईल का आता याच्यात? सर तुमचा आवाज नाही येते. बहुतेक त्यांचा नेटचा प्रॉब्लेम येतो. विशाल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कि आपल्या घराच्या वरती किंवा याच्यात उंचवट्यावर कुठेही शेताजवळ पॅनेल्स लावणं, ज्याला रूफ टॉप असे छोटे पॅनेल्स असतात, आणि मगाशी विशाल सरांनी सांगितलं ते आपण ते जे रिसर्च करतायत तसे जर हलके म्हणजे त्याच्यात त्यांनी जो डेव्हलपमेंट केली आहे वजनाने हलके आणि तरीही परिणामकारक असे जर पॅनेल्स मिळाले तर ते आपल्याला जास्ती लहान लहान गावात पण वापरता येतील, असं त्यांच्याकडून शिकलेलं यातलं उत्तर आहे तुझ्यासाठी. धन्यवाद. हा सर बोला ना. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, कारण की मी जैन सोलर मध्ये पण काही काम वर्ष काम केलेलं आहे वर्गात. तर कसं आहे, ठीक आहे, तो आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये ते आहेत म्हणजे मायक्रोवेव्ह. पण माझे मी स्वतःचा अनुभव सांगतो, 1997 मध्ये मी माझ्या घरी जळगावला, अजून सुद्धा आता त्यांना 25 वर्ष झाले म्हणून घ्या, वॉटर हिटर जे ना वॉटर सोलर हिटर अजून आहे माझ्या घरी आणि अजून चालू आहे. म्हणजे 25 वर्षामध्ये झिरो मेंटेनन्स, काहीच नाही मेंटेनन्स केलं त्याला मी आतापर्यंत. दररोज 75 लिटर पाणी, गरम पाणी भेटतं सोलर मधन. आणि आता माझे भाडेकरू जळगावला, मी पुण्यात असल्यामुळे, पण ते वापरतायत. म्हणजे याचं सोलर कसं असतं, एकदा ठीक आहे एकदा इन्व्हेस्टमेंट होते आणि जागा आहे, जागा तर आता आपण म्हणतो की आपल्या घराच्या वर काही जागेचा काही प्रॉब्लेम नसतो, तिथे वापरू शकतो. आणि शेतातलं जे म्हटलं तुम्ही त्या व्हर्टिकल, आता ताई पण म्हणलं टॉप म्हणजे याचे व्हर्टिकल टाईपचे आपण तसं मॉडेल करून छोटा मॉडेल म्हणजे वापरू शकतो. असे आता आपण शेतात मध्ये जागा बरीच मोकळी असतेच. आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये माहिती आहे त्यांनी, आता त्यांनी काही लेटेस्ट, कारण की मला आता बरेच वर्ष झालं सोडून म्हणजे जेनरी कशात ते मला सांगता नाही, पण मी माझ्या स्वतःचा अनुभव आहे की माझ्या घरी 1997 पॅनल अजून सुद्धा चालू आहे सोलर वॉटर, आज सुद्धा ऑन आहे, माझे भाडेकरू वापरत आहे. म्हणजे बघ आता 1997 पासून 25 वर्षापासून झिरो, म्हणजे त्यांना मेंटेनन्स नाही आणि इलेक्ट्रिसिटी वाचते ना घरातली, फायदा आहे सोलरचा, भरपूरच फायदा आहे. पण सोलर ही म्हणजे सोलर एनर्जी आहे ती उष्णतेसाठी वापरणं एफिशियंट आहे, त्याची वीज बनवणं याच्यात एफिशियन्सी खूप कमी असते. आपण विजेसाठी पर्याय म्हणून सोलर म्हणतो, म्हणून मगाशी मी म्हटलं तसं विजेचाच वापर एकूण कमी केला तर मग जी पुरेशी सोलर मधून किंवा पर्याय याच्यातून मिळेल
त्यांनी आपली गरज भागवू शकेल. पण आपण 24 तास टीव्ही उगाच बाहेर मोठ्या जाहिराती हे जे काय आता असं क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात ते वाढ झाली आहे ती मात्र कमी झाल्याशिवाय पर्यायी ऊर्जेनी पण आपण तितकं सगळं सांभाळू शकणार नाही. त्यामुळे प्रायोरिटीज आपल्या बदलणं आवश्यक काय आणि दिखाऊ काय हे समजणं असं. त्यामुळे प्रभाकर सर आणि चव्हाण सर दोन्हींच्या विचारांना एकत्र करण्याचं काम पाटील सर आपल्याला करायला हवं. अगदी अगदी. कारण की ताई साहेब आता ते म्हटलं पॉलिमरबद्दल मी स्वतः गेल्या 35 वर्षापासून पॉलिमरमध्येच काम करतोय मी ऍक्च्युली बरं का. माझं मी माझं प्रोफेशन पॉलिमरमध्येच आहे. मी आता त्यांना आता पण सगळ्या गोष्टी इथे बोलू शकत मी त्यांना मी पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या गावाजवळ माझं गाव जास्त अंतर नाही साक्रीपासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल. आणि अगदी हा आपल्या सर्वांचंच काम आहे. जसं आपण नदीला आपण उपक्रम घेतला मी पण धुळे जिल्ह्यातल्या एका नदीवर मी स्वतः मी पण समन्वयक आहे भात नदीवर. आणि आपण नळातलं जर पाणी येणारं पाणी जर शुद्ध केलं आणि त्यांना फिल्टरनं वापरला आपण जर पर्याय आणू शकलो तर बाय म्हणजे असे बरेच पर्याय म्हणजे होऊ शकतात की त्याला इलेक्ट्रिसिटी कमी होऊन जाईल. या गोष्टी आपण कसं केलं आपण फक्त नळातलं पाणी आपल्याला चांगलं पाहिजे पाणी कुठून येतं आपण बघतच नाही. या सगळ्या गोष्टी जॉईंटलेस कराव्या लागणार आहेत. नक्की सर हे सगळं मिळून करायचं आहे. मला हेच म्हणायचं होतं कारण आता बऱ्याच ठिकाणी काय होत आहे ना मी इकडे बघतो आमच्या एरियात तर ज्यांच्या शेतात काहीतरी 1-1.5 एकरच आहे पण त्यांचं बरचशी जी जागा आहे ती सोलर प्लांटला ती वेस्टेज होते. तर म्हणून म्हटलं की त्याच्यावर जर सोल्युशन मिळालं तर ते त्याचं फायद्याचं होईल. नाही अच्छा अच्छा सामनेर मध्ये आहे का. पण मी आता जे पिंपरखेड ना म्हणजे बडगाव पार एरंडोल रोडला पिंपरखेडच्या अलीकडेच काही लोकांनी शेतकऱ्यांनी लावलेले माहित नाही ते कोणतं त्यांनी कोणतं मॉडेल घेतलं त्याच्या डिपेंड करत असेल कदाचित सोलर पंप साठी. हो बरोबर आहे. तर तेच जागा वाचवणं पण गरजेचं आहे कारण आता भारतात जागांची खूप कमी होते आणि ऑलरेडी जे ऍग्रीकल्चर लँड आहे ती नाही तिथं कमी व्हायलाच पाहिजे. कमी व्हायला नको ना. हा हा ते म्हणतो काल पूर्ण दिवस राईबाई सोबत होतो मी कोपऱ्याची पद्मश्री अवॉर्ड विजेते ना त्यांनी एवढं उत्कृष्ट आहे. त्यांनी काल आमच्या गावाला मी त्यांना आमंत्रित केलं होतं खास बरं का. आणि त्यांनी खूप सांगितलं येस येस कापण्याला मी आमंत्रित केलं त्यांना. वेलकम प्रदीप पाटणकर सर. आम्ही आता थांबवतोच आहे. तुम्ही आला तुमचं स्वागत. आज दोन वक्ते होते डॉक्टर सुदाम चव्हाण आणि प्रभाकर साळवे सर. तर दोघांचंही खूप छान झालं. सुदाम चव्हाण सरांनी सोलर एनर्जी ग्रीन एनर्जी बद्दल सांगितलं आणि साळवे सरांनी निसर्गाशी कसं एकरूप व्हायचं आणि ते तसं जगतायत. तर असे दोघही मॉडेल आज खूप सुंदर झाले. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलावं नाहीतर मग आपण समारोपाकडे जाऊया. राणे सर तुम्ही समराइज कराल. हा निश्चित. तसं मग अशी मी बऱ्यापैकी समराइज नाही केलं माझं मत मांडलं होतं. आज जे सेशन झालं मला वाटतं पाटणकर सर आज सकाळी पण आपल्या सोबत होते तेच आहेत ना प्रदीप पाटणकर सर. हो हो येस सर. फार छान त्यांचा सकाळचं मार्गदर्शन खूप उत्कृष्ट होतं. पर्यायी ऊर्जेच्या बाबतीमध्ये डॉक्टर सुदाम चव्हाण यांनी जे आज मांडणी केली ती निश्चितपणे म्हणजे नॉलेज बँक होती. मी मग अशी पण बोललो आणि सोबतच प्रभाकर साळवे सर जे आहे त्यांचं त्यांनी जगात भारी कुंभारी गाव जे आहे मी पाठ करून घेतलं ते पहिले मला ते लक्षात नव्हतं आलं म्हणून आणि त्यांचा मोबाईल नंबर आपण शेअर केलेलाच आहे. त्यांनी देखील म्हणजे आपण निश्चितच असे नॉलेजफुल व्यक्तींना आणि ज्यांनी खरोखर फील्ड म्हणजे फील्ड वरती काम केलंय ग्रासरूट लेवलला आणि त्याच्यातून नवीन विश्व उभारलाय वाखाणण्याजोगं आहे. मी आज प्रथमच आपल्या सगळ्या या ग्रुपला जॉईन झालेलो आहे. अर्थात
चला जाणूया नदीला तर सुरुवातीपासून 2 ऑक्टोबर पासून आहेत. आपण जर त्याचे म्हणजे विशाल सर तर त्याच्याही आधीपासून त्यांनी आजही सांगितले की नदी यात्रा सुरू केली कोरोनाच्या कालावधीमध्ये त्याला ब्रेक द्यावा लागला आणि आता पुन्हा सुरू केलेली आहे. तर दोन्ही पण वक्ते एकदम उत्कृष्ट होते. त्याच्यामध्ये ज्या शंका होत्या कोलेकर मॅडमनी मांडलेल्या किंवा मी मांडलेल्या त्याचं देखील निरसन त्यांनी चांगल्यापैकी केलेलं आहे. आणि या पर्यायी ऊर्जेला निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठी कॉस्ट इन्व्हेस्टमेंट राहणार आहे भविष्यामध्ये. जसं जसं त्याच्यामध्ये रिसर्च ऍडव्हान्स होत जाईल त्या त्यावेळेस आणखीन होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती होणार आहे. आणि कदाचित पुढे मागे आपल्याला म्हणजे अर्थात आपलं भारताचं देखील ध्येय धोरण आहे की 2030 पर्यंत आपण म्हणजे सोलर एनर्जीच्या ईव्ही वगैरे राहतील आपल्या सगळे व्हेकल्स जे राहतील ते बहुतांश सगळे इलेक्ट्रिक वरती चालणारे राहतील. त्याच्यासाठी आपल्याला सोलर एनर्जीची प्रचंड प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. कारण आता कोळशाचे साठे आणि उत्पादन होणार आहे. आता आमच्या वर्ध्याच्या बाजूला चंद्रपूरला महाऔष्णिक कारखान्या जळगावला देखील दीपनगरला आहे. बघता की त्याच्यापासून निर्माण होणारं वेस्ट जे आहे ते इतकं प्रदूषण वाढवतच आहे ते आणि गुणवत्ता देखील राहिलेली नाही आजकाल चांगल्या कोळशांची. त्यामुळे त्याची इफिशियन्सी देखील मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युतची घटलेली आहे. ऍग्रो टुरिझम मध्ये अजंठाच्या जवळ 4 किलोमीटरवर त्यांनी सांगितल्यामुळे जेव्हा किंवा त्या बाजूने आमचं राहील अर्थात किंवा वेळेत वेळ काढून निश्चितपणे आम्ही भेट देऊ. आणि प्रभाकर साळवे सरांचा जात जे मांडणी केली त्यांनी ती अत्यंत उत्कृष्ट होती. आणि सगळं बाकी जिल्ह्यांमध्ये देखील त्याचं अनुकरण व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. आजच्या या निमित्ताने मला देखील ही माहिती मिळाली. मला वाटते वेळ भरपूर घेतलेला 2.5 तास जवळपास झालेले आहेत आपल्याला पावणे 2.25 तास झाले जवळजवळ. मला वाटतं आपण आता कन्क्लूड करायला हवं. धन्यवाद. धन्यवाद सुनील राणे सर. पुनश्च एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण असंच या सगळ्या सिस्टीमला सपोर्ट करत राहा आणि तुमच्याकडून मार्गदर्शन लाभत राहू. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि. धन्यवाद सर्वांचे. आपण परत पुढच्या वेबिनारला भेटूया. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री सर्वांना.